Thank you, sir. Good afternoon and very warm welcome to everybody once again on this virtual platform, sir. Friends, it is the 9th lecture of this particular series which will going to be conducted today. The object of this lecture series is to enhance the knowledge by receiving it from the experts and the experienced persons. It is a great pleasure for me to introduce our today's speaker, Honorable Sri Sushil Atre, sir. Senior Advocate, Jalgaon District Bar Association, who is going to deliver his lecture on this topic of examination of witness, that is a chief examination, cross examination, and re-examination and mode of proving of the document. Friends, this is a subject in which we should all be deeply interested, because being a public prosecutor, being an advocate, it is a part of our duty to take the examination of witness, and that is why we must know the minute details of the provisions regarding this particular subject. I just want to give the brief introduction of today's guest lecturer, Sri Sushil Atre, sir, is that he was born on 20th May 1965 at Jalgaon. Sarani BCom LLB शिक्षण केलेला आहे, त्यांचं पूर्ण शिक्षण हे जळगाव मध्ये आणि पुण्याच्या इथे झालेला आहे. वकिलीचा व्यवसाय 1988 साली सरांनी जळगावच्या जिल्हा न्यायालयामध्ये चालू केला. मित्र 1988 पासून ज्या वेळेला अत्रे सरांनी चालू केला आपला वकिलीचा व्यवसाय, तो मुख्यत्वे करून फौजदारी स्वरूपाच्या खटल्यांमध्ये त्यांनी आपलं प्रॅक्टिस केलेलं होतं. ज्या वेळेला 1988 ला सरांनी वकिली व्यवसाय चालू केला, त्यावेळेला त्यांनी स्वतः असं ठरवलेलं होतं मनाशी की आपल्याला फक्त 25 वर्षच हा वकिलीचा व्यवसाय करायचा आहे, आणि 25 वर्षानंतर हा वकिलीचा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन ॲडव्होकेसी त्यांना थोडी कमी करायची होती. आणि म्हणून सरांनी 1988 पासून ते 2013 पर्यंत त्यांनी आपला 25 वर्ष वकिलीचा व्यवसाय केला. सरांचं मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स वरती असलेलं प्रभुत्व, त्या पर्टिक्युलर विषयामध्ये ज्या वेळेला एखादा विटनेस कोर्टामध्ये येतो, किंवा एखादा विटनेस मेडिकल ऑफिसर असेल किंवा एखाद्या लॅबशी संबंधित असेल, जो मेडिकल फील्डशी संबंधित आहे, अशा काही विटनेसची त्यांना एक्झामाइन करण्यापुरतेच सर आता कोर्टामध्ये जातात, आणि त्या मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सशी संबंधितच विटनेस फक्त ते सध्या तपासत आहेत. 25 वर्षाची वकिली संपल्यानंतर सरांनी 2013 सालापासून अत्रे वकील ही लॉ फर्म जळगावमध्ये चालू केलेली आहे. सरांनी त्यांच्या वकिलीच्या काळामध्ये जसं फौजदारी खटल्यांमध्ये भरपूर काम केलं, महाराष्ट्राच्या अनेक न्यायालयांमध्ये जाऊन त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत असणाऱ्या बऱ्याचशा खटल्यांमध्ये त्यांनी डिफेन्सतर्फे काम केलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की जळगाव येथील एस एस मनियार या लॉ कॉलेजमध्ये सरांनी 7 वर्ष एक मानद अध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मुद्रा जळगाव या कला संस्थेचे संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. ववा जिल्हा वाचनालय जळगाव येथे 1995 पासून सरांनी कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. सन 2001 पासून 2013 पर्यंत या संस्थेचे त्यांनी कार्याध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, आणि याच संस्थेचे सध्या ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. जळगाव येथील ब्राह्मण सभा या सेवाभावी संस्थेचे देखील ते सध्या अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. इतक्या सगळ्या बेसिक शेड्यूल मधून सरांनी त्यांचे काही छंद जोपासलेले आहेत. त्याच्यामध्ये वाचनाचा छंद आहे, लेखनाचा आहे, अभिनयाचा आहे. त्याच्यामध्ये सरांना छायाचित्रण करण्याचा त्यांचा छंद आहे, आणि प्रवासाचा छंद आहे. मित्र, ह्या छंदापोटी सरांनी आजपर्यंत 8 मराठी नाटके लिहिलेली आहेत, 3 एकांकिका लिहिलेल्या आहेत. जी 8 मराठी नाटके सरांनी लिहिलेली आहेत, ते 8 च्या 8 नाटके त्यांची यापूर्वी राज्य नाट्य स्पर्धेच्या ठिकाणी सादर झालेले आहेत. त्यातलं एक नाटक त्यांचं व्यावसायिक रंगभूमीवरती सुद्धा गेलेलं होतं. पिरॅमिडच्या देशात आणखी तरुण तुर्कस्तान अशी 2 प्रवास वर्णने सरांनी लिहिलेली आहेत. तसंच फौजदारी खटले कायदा व प्रक्रिया हे कायद्याच्या संदर्भातलं सरांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याशिवाय किसरीम आणि धनंजय अशा 2 दिवाळी अंकांसाठी तसेच विविध दैनिकांसाठी सरांनी वेगवेगळ्या विषयांवरती बरंचसं लेखन केलेलं आहे. सध्या शिक्षण प्रसारक मंडळ जळगावचे सन 2015 पासून ते जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा काम करत आहेत.
वकिलीचा व्यवसाय सांभाळत इतके सगळे छंद देखील सरांनी त्यांच्या पूर्ण लाईफ मध्ये सांभाळलेले आहेत. आज ही हॅव्हिंग वास्ट एक्सपिरियन्स ऑफ लीगल फील्ड, एज्युकेशन, लिटरेचर, ऍक्टिंग, इट इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू अस टू लिसन हिम कीनली. आय एक्सटेंडिंग वॉर्म वेलकम टू श्री सुशील अत्रे सर अँड रिक्वेस्टिंग हिम टू टेक अप अवे द ऑडियन्स अँड टू एनलाइटन अस ऑन दिस पर्टिक्युलर इम्पॉर्टंट टॉपिक. प्लीज सर, वेलकम सर अँड थँक्यू. प्रोसीड सर. थँक्यू. थँक्यू. सर करा आपण सुरू. यस सर. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, जे परिचित किंवा आतापर्यंत अपरिचित असणार त्या सर आपण सर 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 थोडं जवळ घेता का, आवाज येत नाही व्यवस्थित. मोठ्याने बोलतो. हा हा, अजून मोठ्याने पाहिजे का? येतोय का आता? हा, आवाज क्लिअर येत होता सर. हा आता सर, आता यायला लागलं. यस सर. तर सगळ्यांना नमस्कार करतो. मला जो विषय दिलेला आहे तो मुळामध्ये आजचा आणि उद्याचा असा दोन दिवसांचा मिळून दिलेला आहे. आपण असं करू की साक्षीदाराची तपासणी म्हणजे सरतपासणी, फेरतपासणी, उलट तपासणी हा विषय आज घेऊयात. आणि दस्तऐवज कसा साबित करायचा, प्रूफ ऑफ डॉक्युमेंट, हा विषय उद्यासाठी राहू देऊया. तेव्हा पहिल्या विषयाला आपण आधी सुरुवात करू. केव्हाही कुठल्याही विषयावर बोलायचं असेल किंवा खटला चालवायचा असेल आपल्या क्षेत्रातला विचार करू आपण, तर पहिल्यांदा आपल्याला आपला स्वतःचा आवाका काय आहे, स्कोप काय आहे, तो निश्चित करून घेणं हे केव्हाही सोयीचं असतं. म्हणजे मग त्या आधारे आपण पुढे जाऊ शकतो. मला जे आजचे होस्ट आहेत त्यांच्यापैकी माझ्या एका मित्राने अगोदरच काही प्रश्न लिहून पाठवलेले होते की या या मुद्द्यांवरती आपण मला काहीतरी आम्हाला काहीतरी सांगा. त्याच्यातला एक जो मुद्दा होता तो मुद्दा मुळामध्ये असा होता की त्या मुद्द्यामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं होतं की रेलेवन्सी आणि ऍडमिसिबिलिटी याच्यावर तुम्ही काहीतरी सांगा. तर आपण इथूनच सुरुवात करू. साक्षीदार तपासणं या गोष्टीमध्ये रेलेवन्सी आणि ऍडमिसिबिलिटी या दोन्हीचं काय महत्व आहे? म्हणजे गंमत बघा, आपण इथलं आत्ताच उदाहरण घेऊ. सर्वसामान्यपणे आपली अपेक्षा काय असते, रेलेवन्सी हा काही फार असा कुठला तरी अत्यंत अवघड समजायला किंवा असा काही विषय अशातला भाग नाही. आपल्या पुढे असलेल्या प्रकरणाशी सुसंबद्ध असलेलं, संबंधित असलेलं असं जे काही आहे ते सगळं कायद्यानुसार रेलेवंट असत. मी जर म्हटलं तर तुम्हाला की आत्ताच आपण उदाहरण घेऊयात. माझे दुसरे जे मित्र आहेत आजचे होस्ट असलेले वर्माजी, त्यांनी मला ह्या लेक्चरच्या अगोदर एक मेसेज टाकलेला होता व्हॉट्सअपवरती आणि त्याच्यामध्ये माहिती माझी सगळी मागवलेली होती. त्यांनी सांगितलं होतं की तुमची माहिती मला कळवा. मी काही त्यांना ती कळवली नव्हती. त्यांना कदाचित असं वाटलं असेल की मी पाहिलं नाही किंवा काय झालं, माझ्या लक्षात नसेल, तर तसं काही नाहीये. मी पाहिलं होतं ते, फक्त मी जाणून बुजून ती पाठवलेली नव्हती. त्याचं कारण सांगतो मी. काय होतं की आपला जो विषय आहे त्या विषयाच्या बाहेरची जी ओळख आहे त्या ओळखीला असे काही इथे महत्व नसतं. आणि यालाच कायद्याच्या भाषेमध्ये आपण सोप्या शब्दामध्ये रेलेवन्सी म्हणू. आता उदाहरणार्थ, त्यांनी कुठून माहिती गोळा केली मला कल्पना नाही, परंतु उदाहरणार्थ आपण सांगूया की माझी ओळख करून देताना मी 8 नाटकं लिहिली. मी या संस्थेचा अध्यक्ष आहे, या संस्थेचा कार्याध्यक्ष होतो, हे जे सगळं सांगितलं आपण असं क्षणभर गृहित धरू एक स्वतः पुरतं की हे सगळं माझी ओळख ही एका प्रकरणामध्ये, एका कायदेशीर प्रकरणामध्ये ज्याच्यामध्ये मी वकील या नात्याने इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये करून द्यायची आणि कुणीतरी साक्षीदार
माझी ही ओळख करून देतोय किंवा मीच ओळख करून देतोय. तर रेलेव्हन्सीचा जर भाग विचारात घेतला तर आपल्याला काय रेलेव्हंट धरावा लागेल. मी वकील आहे, मी वकिली कुठे सुरू केली, मी सध्या वकिली प्रत्यक्षामध्ये करतो न करतो, कोणत्या प्रकारे करतो, कोणत्या स्वरूपाची वकिली करतो, वकिलीशी संबंधित मी काय पुस्तक लिहिलेलं आहे, म्हणजे फौजदारी खटल्यांवरती जे काही पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक, हा झाला रेलेव्हंट भाग. आणि या व्यतिरिक्तचा जो भाग आहे म्हणजे मला काय काय छंद आहेत, मी कुठे जातो, मी काय करतो, हा झाला इररेलेव्हंट भाग. कारण मुद्दा असा आहे की ज्या कारणासाठी मी इथे आलेलो आहे त्या कारणाकडे बघता या सगळ्या गोष्टी या जात्याशी सुसंगत नाहीयेत, रेलेव्हंट नाहीयेत. त्यामुळे रेलेव्हन्सी या शब्दाचा सोप्या भाषेत अर्थ असा की तुमच्या पुढे असलेल्या प्रकरणामध्ये, तुमच्या पुढे असलेल्या खटल्यामध्ये जेवढ्या गोष्टींचा संबंध येतो तेवढ्याच गोष्टींविषयी सांगणं ही झाली रेलेव्हन्सी. आणि ऍडमिसिबिलिटी हा एक स्वतंत्र विषय असतो. तो विषय असा आहे की ऍडमिसिबिलिटीला कायद्याची काही बंधनं लागू आहेत. म्हणजे तुम्ही सांगू इच्छिता, साक्षीदार सांगू इच्छितो, ते दिलेल्या विषयाशी सुसंगत किंवा संबंधितही आहे, पण त्या विशिष्ट मुद्द्यावरती त्या प्रकारे साक्ष देण्याला कायद्याने कोणत्या तरी तरतुदीने तुम्हाला मनाई केलेली आहे, नाही देते त्या मुद्द्यावरती साक्ष, त्याला आपण म्हणतो ऍडमिसिबिलिटी किंवा इनऍडमिसिबिलिटी. आणि वकील म्हणून आपण ज्या वेळेला एखादा साक्षीदार तपासतो आणि त्याच्या तोंडून काही मुद्दे साबित करून घेऊ शकतो कोर्टापुढे, तेव्हा या दोन्ही गोष्टींचं भान आपल्याला ठेवणं आवश्यक आहे. म्हणजेच थोडक्यात काय की आपल्या पुढे असलेल्या प्रकरणामध्ये ज्या साक्षीदाराला आपण उभं करणार आहोत त्या साक्षीदाराच्या तोंडून आपण जे काही साबित करू इच्छितो तो भाग हा मुळामध्ये दिलेल्या प्रकरणाशी म्हणजे फॅक्ट इन इश्यूशी किंवा कुठल्या तरी रेलेव्हंट फॅक्टशी संबंधित आहे का हे आधी बघायचं, आणि नंतर त्या प्रकारे ती साक्ष द्यायला कायद्याची कुठल्याही प्रकारची किंवा कुठल्याही तरतुदीखालची आडकाठी बार असा तर नाही ना, त्या दुसऱ्या हे पुढचं बघायचं. आणि या दोन्ही गोष्टीतनं जर आपण बाहेर पडलो तर तो पुरावा आपण देऊ शकतो. आता गंमत अशी आहे की हे तोंडी सांगणं अगदी सोपं आहे, दॅट इव्हिडन्स मे बी गिव्हन ऑन रेलेव्हंट फॅक्ट ऑर फॅक्ट इन इश्यू, फॅक्ट इन इश्यू इज नेसेसरीली रेलेव्हंट अँड फॅक्ट इन इश्यू याच्याशी संबंध विशिष्ट प्रकारे संबंधित असणाऱ्या इतर फॅक्ट यांना आपण रेलेव्हंट फॅक्ट म्हणतो. तेव्हा एकतर फॅक्ट इन इश्यूशी किंवा रेलेव्हंट फॅक्टशी असा आपण पुरावे कोर्टामध्ये देऊ शकतो. हे एका वाक्यात सांगणं सोपं आहे. मुद्दा महत्वाचा हा असतो की कशाला रेलेव्हंट म्हणायचं. आणि इथेच खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात पुस्तकात असणारे शब्द आणि आपण प्रत्यक्ष कोर्टात उभं राहिल्यानंतर येणारा त्याच्यातनं येणाऱ्या प्रॅक्टिकल अडचणी याच्यातला फरक आपल्याला हळूहळू समजायला सुरुवात होते. कोणत्याही नात्याने तुम्ही गेलेला असाल, नातं इन द सेन्स वकिलीतलं कुठल्याही प्रकारे, म्हणजे तुम्ही सरकारी वकील म्हणून उभे राहत असाल, डिफेन्स काउन्सिल म्हणून उभे राहत असाल, वादीचे वकील, प्रतिवादीचे वकील, कुठल्याही प्रकारे, तेव्हा या मुद्द्यांवरती रेलेव्हन्सी या मुद्द्यावरती तर प्रत्येकालाच बघावं लागतं. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण ज्यांच्याशी बोलतो आहे त्या सगळ्यांची परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर आपल्या बोलण्याचा किंवा आपल्या विषयाचा आवाका आणखीन मर्यादित किंवा आणखीन नीटनेटका करून घेणं आवश्यक आहे. कारण इव्हिडन्स ऍक्ट हा दिवाणी कायदा, फौजदारी कायदा, म्हणजे दिवाणी खटले, फौजदारी खटले या दोन्हीला लागू आहे. काही काही तरतुदी या फक्त दिवाणीला लागू, काही काही फक्त फौजदारीला लागू, आणि बऱ्याचशा तरतुदी दोन्ही प्रकारच्या प्रकरणांना लागू आहे. हे सगळं लक्षात घेतलं तर पुन्हा या सर्व दृष्टिकोनातून आपण बोलून आज चालेल का? माझ्या मते नाही. त्याही पलीकडे जाऊन सांगतो, फौजदारीचाच आपण फक्त विचार करू. फौजदारीमध्ये सुद्धा फिर्यादीचे वकील, आरोपीचे वकील आणि सरकारी वकील असे तीन वेगवेगळे कॅटेगरींचा आपण विचार केला तर आरोपींच्या वकिलांना आवश्यक असणारे काही मुद्दे किंवा त्यांनी लक्षात घ्यायच्या काही गोष्टी आणि सरकारी वकिलांनी लक्षात घ्यायच्या काही गोष्टी
यात पुन्हा फरक पडणार आहे. पुन्हा एक सरसकट सगळ्यांना लागू असणाऱ्या गोष्टी आपण बोललो तर ते थोडस मूळ विषयाशी त्याच्या बाजूने जाणं होईल. तितकंसं नीटनेटकं ते राहणार नाही, बंदिस्त राहणार नाही. मग हा सगळाच फापट पसारा आपल्याला बाजूला ठेवणं आवश्यक. म्हणजेच काय, तर मी आज तुमच्याशी बोलणार आहे, तुम्ही कोण आहात सगळे, तर तुम्ही सगळेच्या सगळे सरकारी वकील या पदावरती काम करणारे मंडळी आहात. नॅचरली सरकारी वकिलांपुढे येणारे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा विचार केल्यानंतर आपोआपच एक गोष्ट निश्चित होते की सरकारी वकिलांना कोर्टामध्ये काय अडचणी येऊ शकतात किंवा त्यांनी काय बघायला पाहिजे हे पाहिल्यानंतर दिवाणी कामांचा तर आपल्याला विषय सध्या घ्यायचा नाहीये. फक्त फौजदारी खटल्यांचाच आपण विचार करणार. आणि त्यातही जी गोष्ट तुम्हाला करणं आवश्यक आहे सरकारी वकिलांना त्या दृष्टिकोनातून आपण विचार करणार. इथे डिफेन्स काउन्सिलचा विचार आपल्याला करायचा नाही. जरी मी स्वतः कायम बचावाच्या बाजूने काम करत असलो तरी सुद्धा शिवाय पाटील सरांनी आता जे सांगितलं तुम्हाला ते बरोबर आहे की काही प्रकरणांमध्ये मी स्वतः सुद्धा कलम 24 प्रमाणे विशेष सरकारी वकील म्हणून स्पेशल पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून काम केलेलं आहे. तेव्हा असं नाही की मी अजिबातच तुमच्या क्षेत्रामध्ये बाहेरची व्यक्ती आहे असं काही म्हणता येणार नाही. काही प्रकरणांमध्ये मीही सरकारी वकील होतो आणि प्रॅक्टिसच्या उत्तरार्धात तर बऱ्याच प्रकरणांमध्ये तसा होतो मी. याशिवाय जेव्हा मी कन्सल्टिंग आणि अशा स्वरूपाचं काम सुरू केलं अत्रे वकील या फर्म मार्फत, त्यानंतर माझे मित्र असलेले अनेक सरकारी वकील हे त्याच्या कामांमध्ये माझे अधिकृतरित्या सल्लागार म्हणून त्यांनी मला माझी मदत घेतलेली आहे. मला काही शंका विचारलेल्या आहेत, माझ्याशी चर्चा केलेली आहे, काही जणांनी आपली युक्तिवाद वगैरे लेखी युक्तिवाद तयारही करून घेतलेले आहेत. तेव्हा थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हा सर्व मंडळींचा चष्मा काही काळापुरता का असे ना मीही वापरलेला आहे. तेव्हा त्याच्यातनं काय दिसतं, कसं दिसतं, काय आपल्याला ठेवायचं, काय बाजूला करायचं हे सगळं मी काही प्रमाणामध्ये स्वानुभवाने सुद्धा सांगू शकतो. आता सगळ्यात सुरुवातीला आपण त्याचा विचार करू की कोणत्या तरतुदीखाली आपल्याला हे सगळं बघायचंय, कुठल्या तरतुदीप्रमाणे पुढे जायचंय. तर आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना कल्पना असेलच की पुरावा कायद्याच्या एव्हिडन्स ऍक्टच्या कलम 135 पासून ते जवळजवळ कलम 160 पर्यंत एवढ्या कलमांचा आपल्याला सध्या विचार करायचा आहे. ही एवढी कलमं आहेत की ज्याच्यात आपल्याला एक्झामिनेशन ऑफ विटनेस या विषयाशी संबंधित असणाऱ्या तरतुदी तिथे सापडणार आहेत आपल्याला. मी जसं मगाशी सांगितलं की एक तरतूद म्हणून सांगणं अगदी सोपं असतं की एव्हिडन्स शॅल बी गिव्हन ऑन रेलेव्हंट फॅक्ट्स. मुद्दा महत्वाचा कुठे असतो की व्हॉट इज रेलेव्हंट अँड व्हॉट इज नॉट. मग हे कसं ठरवायचं, तर सर्वप्रथम सरकारी वकील असताना सुद्धा किंवा एरवी सुद्धा आपल्याला हे माहिती पाहिजे की हे ठरवण्याचे अधिकारच मुळात हे सापेक्ष अधिकार आहेत. सापेक्ष म्हणजे रिलेव्हंट, रिलेटिव्ह असे अधिकार आहेत. कोणाला सापेक्ष, तर न्यायाधीशांना सापेक्ष. तेव्हा एव्हिडन्स ऍक्ट असं सांगतो की एखाद्या मुद्द्यावरती पुरावे जे तुम्ही देऊ बघत आहात ते पुरावे हे रिलेव्हंट कायद्यानुसार आहेत का नाही हा प्रश्न तुम्हाला न्यायाधीश विचारू शकतात. आणि त्यांनी जर तो प्रश्न विचारला तर जो साक्षीदार तुम्ही तपासू बघता आहात त्याच्यामार्फत जी फॅक्ट तुम्ही साबित करू बघता आहात ती फॅक्ट ही कशी रेलेव्हंट आहे हे कोर्टाला सांगणं, त्याला पटवून देणं हे आपलं काम असतं. हे मी अशासाठी मुद्दाम सांगतोय की नवीन नवीन एखाद्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर दोन्ही प्रकार असू शकतात. काही जण खूप बुजतात आणि कुठल्याही गोष्टीला उत्तर देणं हे त्यांना जरा अडचणीचं वाटतं, मग ते उत्तर देतच नाही. तेव्हा हा एक भाग राहतो. अनेकांचं असं होऊ शकतं. आणि याच्या उलट काही जण उत्साहाच्या भरामध्ये उगाचच ऑफेन्सिव्ह होऊन जातात, तेही बरोबर नाहीये. त्यामुळे आपल्याला मुळात हे माहिती पाहिजे की एखाद्या प्रश्नाला जर आपल्याला न्यायालयाने प्रश्न विचारला
तर कोणत्या प्रश्नाला उत्तर देणं आपल्याला आवश्यक आहे कायद्यानुसार आणि कोणत्या प्रश्नाला आपण कसं रिॲक्ट झालं पाहिजे हे जे मी सांगतो आहे. मी जे जे मुद्दे सांगतो त्याच्यात मला माझ्या प्रॅक्टिसच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कोर्टांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या मार्फत जे अनुभव आले त्याची पण काही नमुने मी सांगेन. त्याच्यामध्ये व्यक्ती कोणत्या काय हे मी अर्थातच सांगणार नाही कारण त्या व्यक्तींच्या नावांना महत्व नाहीये. उदाहरण म्हणून आपण ते घेणार आहोत. तर तसंच एक उदाहरण मी सांगतो की एक मी जे बघितलं स्वतः त्याच्यामध्ये सरकारी वकील साहेब जे होते त्या सरकारी वकील साहेबांनी एका साक्षीदाराचं नाव घेतलं अमुक साक्षीदार चालले ये रे पिंजऱ्यामध्ये. त्याला कोर्टाने विचारलं की कोणत्या मुद्द्यावरचा साक्षीदार आहे हा ते सांगा वकील साहेब. ते सांगा म्हटल्याबरोबर वकील साहेबांना एकदम काय ती आक्षेपार्ह वाटलं हा प्रश्न मला काही कळलं नाही. त्यांनी विचारलं साहेब मी अजून सुरुवातही केलेली नाही मला आधीपासूनच तुम्ही का बरं अडवता जाऊ तर त्याला म्हणे पिंजऱ्यामध्ये त्याला जाऊ तर त्या बघून काय सांगतोय तो आपण त्याच्यामध्ये तुम्हाला जर नाही वाटलं योग्य तर त्याचं तेवढं तुम्ही घेऊ नका. पण म्हणे सुरुवात करण्याच्या अगोदरपासूनच तुम्ही का बरं असं विचारतात मला. याचा थोडक्यात अर्थ असा होता की वकील साहेबांना मुळामध्ये 136 कलम माहिती नसावं किंवा त्यावेळेला लक्षात नसावं कारण कोणताही साक्षीदार तपासण्यापूर्वी सुद्धा कोर्ट तुम्हाला त्या साक्षीदाराची रेलेव्हन्सी विचारू शकतो की मुळात मला हे सांगा की तो काय साबित करू इच्छित आणि जे काय तुम्ही सांगाल ते कोर्टाच्या मते जर रेलेव्हंट असेल तर कोर्ट त्या साक्षीदाराला तपासायची परवानगी देईल न पेक्षा कोर्ट स्वतःच्या अधिकारात ही परवानगी नाकारू शकतं. त्यांच्या नाकारण्याच्या विरोधात तुम्ही त्याच्या विरुद्ध दाद मागू शकता हा भाग वेगळा तो एक स्वतंत्र विषय आहे. पण कोर्टाला मुळात ते अधिकार न्यायालयाला दिलेले आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे आता हे लक्षात घेतल्यानंतर पहिला प्रश्न आपल्यापुढे येतो तो मग हे जर सगळं आहे तर सरकारी वकील म्हणून आपण आपली तयारी कुठपासून सुरू करायची. मी असं सुचवीन सगळ्यांना मी असं सांगेन की सरकारी वकील म्हणून काम करताना आपला स्कोप काय असतो किंवा आपली परिस्थिती काय असते हे अगोदर आपण विचारत. एक गोष्ट तर नक्की आहे की ज्या अर्थी सरकारी वकील या नात्याने आपण उभे राहणार आहोत त्या अर्थी कोणत्या तरी प्रकरणामध्ये ज्या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास पूर्ण करून 173 प्रमाणे चार्जशीट दाखल केलेलं आहे खटला म्हणून कोर्टामध्ये पाठवलेला आहे अशा खटल्यामध्ये आपण उभे राहणार त्याच्यात हे ही आपली पोझिशन अगदी निश्चित आहे. थोडक्यात म्हणजे तुमच्या पुढे आलेल्या प्रकरणामध्ये तुमचे साक्षीदार कोण आहेत आणि त्यांनी तपासाच्या दरम्यान स्वतःला असलेली कोणकोणती माहिती दिलेली आहे याचे कागदपत्र आधीच आपल्या पुढे असतात. त्यामुळे एकूण साक्षीदार किती कोण साक्षीदार कोणत्या मुद्द्यावरचा आहे हे आपल्याला प्रत्यक्ष कोर्टात उभं राहण्याच्या आधीपासूनही माहिती असतं फक्त आपल्याला ते निवडायचं असतं. म्हणून सुरुवात मग आपल्याला कुठून करावी लागते तर साक्षीदार म्हणून आपण सरतपासणी उलट तपासणी हा पुढचा मुद्दा झाला. पण साक्षीदार म्हणून तपासताना कोणाला तपासायचं आहे आणि कोणाला नाही हा आपल्यापुरता निर्णय आपण आधी घेणं आवश्यक आहे. तेव्हा सर्वप्रथम एकूण साक्षी कारण कसं आहे की पोलीस शेवटी तपास करताना अनेक वेळेला ज्यांना काही माहिती नाही अशा लोकांचे जबाब लिहून घेतात. त्यांनी तसं करायला पाहिजे का करायला नको हा एक वेगळा मुद्दा. आपला आत्ताचा वेबिनार हा पोलिसांसाठी नाहीये त्यामुळे त्या मुद्द्यावर आपण नको जायला. पण राईटली ऑर रॉंगली त्यांनी अनेक असे साक्षीदार तपासले की ज्या साक्षीदारांचा प्रत्यक्षात कुठलाही मुद्दा साबित करायला काही फारसा उपयोग नाही. उदाहरणार्थ एखाद्या विवाहित स्त्रीचा एकूण आयुष्य कसं चाललं होतं याबद्दल शेजाऱ्या पाजाऱ्यांची जबाबदारी त्यांनी नोंदवली आणि त्यांनी नरोवा कुंजरोवा असं उत्तर दिलं की त्यांच्या घरामध्ये काय चाललं होतं आम्हाला काही माहिती नाही त्या मुलीचा संसार कसा चालला होता याबद्दल मला काही सांगता येणार नाही बाजूने पण नाही विरोधात पण नाही काहीच नाही मला माहितीच नाही. मग अशा व्यक्ती जर समजा असे 15 लोकांचे जबाब घेतले असतील तर या 15 लोकांना तपासून आपण काय करणार आहोत त्यांच्या तोंडून काय साबित करणार आहे. तिला त्रास होता हेही साबित होणार नाही ती आनंदात होती हेही साबित होणार नाही किंवा काही साबित होणार नाहीये. मग त्यांना कशासाठी तपासायचं. तेव्हा सर्वप्रथम पोलिसांच्या तपासामध्ये ज्या ज्या साक्षीदारांना
आपल्या खटल्याला पुढे नेण्यासाठी काही क्षमता आहे असे साक्षीदार आपल्याला आधी वेगळे निवडावे लागतात. आता हे कसे निवडायचे? परत त्याच्यामध्ये एक मुद्दा राहतो, एकाच मुद्द्यावरती एकापेक्षा बरेच जास्त साक्षीदार, ही सुद्धा अगदी कॉमन गोष्ट आहे. ते रेलेव्हंट आहेत, ते काहीतरी त्यांना माहिती असल्याचं सांगतातही आहेत, पण त्याच मुद्द्यावरती कित्येक साक्षीदार आहेत. अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा सुद्धा तुम्ही त्यातले किती तपासायचे हे तुम्हाला ठरवावं लागतं, आणि त्याची रेलेव्हन्सी कोर्टाने परत विचारलं तर कोर्टाला सांगावं लागेल. आणि कोर्टाला जसं वाटलं की हा मुद्दा आता आधीच साबित झालेला आहे, पुन्हा पुन्हा या मुद्द्यावरचे साक्षीदार आपल्याला तपासणं योग्य नाही, तर कोर्ट तसं सांगू शकतं की हा विटनेस आता तुम्हाला घ्यायची गरज नाही, कारण तो ज्या मुद्द्यावर तुम्ही तपासू इच्छिता तो मुद्दा कोर्टाच्या मते आता पुरेसा तुम्ही कोर्टापुढे आणलेला आहे, आता मला काय त्याच्यावरती निर्णय द्यायचा मी नंतर देईन. त्यामुळे एखाद्या मुद्द्यावरती साक्षीदारांची संख्या किती असावी याला कायद्याने जरी कुठलंही बंधन घातलेलं नसलं, इव्हिडन्स ऍक्ट मध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की एखाद्या मुद्द्यावर एक मुद्दा साबित करण्यासाठी जास्तीत जास्त 3 साक्षीदार तपासता येतील किंवा जास्तीत जास्त 10 साक्षीदार तपासता येतील, त्यापेक्षा जास्त नाही, असं कुठेही म्हटलेलं नाही. पण तरीही हे अधिकार हे अप्रत्यक्षरित्या कोर्टाला दिलेले आहेत की एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त जर त्याच मुद्द्यावर साक्षीदार व्हायला लागले तर त्यांना थांबवा. म्हणून मग हे कोर्टाने म्हणायचं आणि मग आपल्याला नाही सांगायचं, त्याच्यापेक्षा हा निर्णय आपणच घ्यायचा ना अगोदर. आता मला विचाराल तुम्ही की या सगळ्याची सुरुवात कशी करता येईल, कुठून करता येईल, तर मी अगदी आग्रहपूर्वक सांगेन की ज्या प्रकरणामध्ये मी स्वतः विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे किंवा काही प्रकरणांमध्ये माझ्या सरकारी वकील मित्रांना मदतनीस वकील म्हणूनही काम केलेलं आहे, त्या सगळीकडे माझा स्वतःचा आग्रह कायम हा असायचा की फौजदारी खटला चालतो चार्जच्या आधारावर, दोषारोप पत्राच्या आधारावर, दोषारोपाच्या आधारावर. सर्वप्रथम त्या प्रकरणामध्ये चार्ज व्यवस्थित ठेवला गेला आहे का नाही हे आपल्याला बघायला लागेल, कारण त्या चार्जला अनुसरूनच आपण साक्षीदार तपासणार असतो. त्या चार्जच्या वेगवेगळ्या हेडमध्ये कोणत्या हेडमध्ये कुठल्या कलमाच्या संदर्भातला गुन्हा म्हटलेला आहे तो बघणार आणि त्या गुन्ह्याला धरून एक एक साक्षीदार आपण निश्चित करणार. तेव्हा सर्वप्रथम कुठल्याही सरकारी वकिलाने पोलिसांनी पाठवलेल्या चार्जशीटच्या आधारावरती अगोदर चार्ज योग्य कठला असेल तो बघणं आवश्यक आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की चार्ज ठेवणं हे कोर्टाचं काम आहे, पण त्याचबरोबर मलाही माहिती आहे आणि आपल्यालाही माहिती आहे की कोर्टाला जर आपल्यातर्फे म्हणजे सरकार पक्षातर्फे फिर्यादी पक्षातर्फे चार्ज ठेवण्यासाठी काही मदत मिळाली, काही तयार मटेरियल मिळालं, तर कोर्टाला ते हवंच असतं, कोर्ट कशाला नाही म्हणणार. त्यात थोडाफार फेरबदल भले कोर्ट करेल, पण तुम्ही जर सांगितलं की सर हा ड्राफ्ट चार्ज मी देतो आहे, एकतर अधिकृतरित्या सुद्धा कोर्ट चार्ज फ्रेम करताना दोन्ही पक्षांना त्याची मदत घेऊ शकतं कायद्यानुसार, तो भाग वेगळा. पण इव्हन अदरवाईज कोर्टाला जर आपण एक ड्राफ्ट चार्ज दिला तर त्याचा फायदा आपल्याला होईल, कोर्टाला होईल आणि सगळ्यांनाच होईल. पुष्कळ वेळेला मी असं बघितलं की खाजगी वकील म्हणून किंवा डिफेन्सच्या बाजूने काम करणाऱ्या वकिलांचा एक असा एक दृष्टिकोन कायम असतो की चार्ज मध्ये असणारे जर काही डिफेक्ट असतील, काही कमतरता असेल, काही खोट असेल, तर त्याच्याबद्दल आपण आधी काहीच बोलायचं नाही, लक्षात आलं तरी गप्प बसायचं. आणि कारण काय तर ऐन वेळेला शेवटी आपण त्या मुद्द्यावरती सांगू किंवा इथे हा चार्ज चुकलेला आहे त्यामुळे आता त्याचा फायदा आम्हाला द्या. दोन गोष्टी आहेत, एक तर माझ्या मते हा जो दृष्टिकोन आहे हा फारच बालिश दृष्टिकोन झाला असं मला वाटतं. असं करणं योग्य नाही, फौजदारी खटल्याच्या दृष्टिकोनातून असं करणं योग्य नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, प्रॅक्टिकल त्याच्यातला भाग असा आहे की तुम्ही कोणत्याही स्टेजला चार्ज मधला जो काही डिफेक्ट आहे त्याच्यामधली जी खोट आहे ती नजरेला आणून दिली, कोर्टाच्या ती लक्षात आली आणि त्या खटल्यातल्या सरकारी वकिलांनी किंवा फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी सांगितलं की ठीक आहे साहेब चार्ज अमेंड करण्याचा मी आता अर्ज देतो, तर त्याच सीआरपीसी मध्ये चार्ज कोणत्याही म्हणजे निकालपत्र
जाहीर म्हणजे निकाल जाहीर होण्याच्या आधी एनी टाइम बिफोर द जजमेंट चार्ज मध्ये आवश्यक ते फेरबदल करता येतात ही तरतूद आहेच त्याच्यात. आणि जर गेल्या अनेक वर्षांचे आपण वेगवेगळे न्यायनिर्णय पाहिले तर कन्सिस्टंटली आपल्याला हे दिसून येईल की कितीही उशिराने जरी तुम्ही चार्ज दुरुस्तीचा अर्ज दिला तर ती दुरुस्ती जर खरोखरच योग्य असेल आवश्यक असेल तर स्टेजकडे न बघता, स्टेज म्हणजे कोणत्या स्टेजला आहे, आरोपीचा जबाब झालाय, आर्ग्युमेंट चालू आहे, आणखीन जे काय असेल, या स्टेज ऑफ द मॅटरकडे न बघता उच्च न्यायालय त्याला परवानगी देतं जरी कुणी तिथपर्यंत गेला त्याच्या विरुद्ध तरी. म्हणजेच थोडक्यात काय की केस लॉच्या आधाराने विचार केला तरी सुद्धा तोच परिणाम होणार आहे की तुम्ही जितक्या उशिरा हे सगळं कोर्टापुढे आणाल त्याचा परिणाम एकच होईल की जसं एखाद्याचा ताप बरा होता 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 असं वाटतं की बस आता बरा होणार आणि पुन्हा उलटतो तो ताप, तसं ते खटल्याचं होईल की आता संपत आला 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 आता अगदी संपणार, चार्ज मधला डिफेक्ट तुम्ही जाणून बुजून कोणाला सांगितला नाही आणि शेवटी तो सांगितला उघड केला आला अर्ज येणार की तो दुरुस्त करा त्याप्रमाणे पुढे जाणार पुन्हा ते आवश्यक आहे तेवढ्या साक्षीदारांना रिकॉल करा त्यांची पुन्हा साक्ष नोंदवा हे सगळं आधी चाललं त्याच्यात मग काय फायदा होतो. आता हे सगळं होतं म्हणजे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स किंवा आरोपीच्या वकिलांनी काय करायला हवं या दृष्टिकोनातून तो भाग आपण बाजूला ठेवू कारण आज आपला तो प्रांत नाहीये. पण आपण जे करायचं ते असं की आरोपीचे वकील याच्याकडे लक्ष देत आहेत की देत नाहीयेत किंवा त्याच्यात त्यांना डिफेक्ट दिसतोय की दिसत नाही याचा विचार न करता आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये डिफेक्ट दिसतोय का याचा विचार करणं आवश्यक. याचं कारण असं की सरकारी वकील या नात्याने आपण आपल्या समोरचा खटला हा जेवढ्या इफेक्टिव्हली जेवढ्या प्रभावीपणे आणि जेवढ्या लवकर हा हाता वेगळा करू तेवढा आपल्या दृष्टिकोनातून चांगला आहे. वी आर डुईंग जस्टिस टू अवर क्लायंट. त्यामुळे आपण स्वतः चार्ज योग्य आहे की नाही हे बघणं आवश्यक आहे. हे सगळ्यात महत्वाचं कुठे आवश्यक आहे तर आपण बहुतांश मंडळी मॅजिस्ट्रेट कोर्टात काम करता असं आता पाटील साहेबांनी सांगितलं. आता त्याचाच आपण विचार केला तर अगदी कायम दिसून येणारे नेहमी दिसून येणारे खटले म्हणजे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टचे खटले, मिसअप्रोप्रिएशन आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट. आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे की क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टची किंवा मिसअप्रोप्रिएशनची जी रक्कम असते वेगवेगळ्या याच्यात त्या रकमेबाबत तरतूद अशी आहे की एका वर्षाच्या कालावधीतली रक्कम एका चार्ज पिरियडमध्ये घेता येते त्यापेक्षा जास्त नाही. आणि जवळजवळ सगळ्या मॅटर्समध्ये बहुतांश मॅटर्समध्ये मिसअप्रोप्रिएशन उघडकीला जेव्हा येतं ते जवळ 7-8 वर्ष तशी आरामात चालली जातात आणि त्याच्यानंतर केव्हा तरी उघडकीला येतं. म्हणजे जो कोण त्याच्यातला आरोपी असतो सुरुवातीला काही रक्कम त्याने त्या रकमेचा घोटाळा केला मग आणखीन केला आणखीन केला तो पचला मग आणखीन केला असं करत करत जवळजवळ 5-7 वर्ष जातात मग केव्हा तरी ऑडिटमध्ये किंवा कुठेतरी ते उघडकीला येतं कोणाच्या तरी नजरेला येतं आणि खटला होतो. तेव्हा ही गोष्ट अगदी कॉमन आहे की पोलीस करत असलेल्या तपासामध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये जो पिरियड असतो मिसअप्रोप्रिएशनचा तो 4-4, 5-5 वर्षांचा असतो. तो ते तसाच्या तसा चार्जशीट दाखल करतात तसंच तसं ते कोर्टापुढे येतं आणि अनेकदा आश्चर्याची गोष्ट अशी की कोणाचंही लक्ष न गेल्यामुळे तो कालावधी जसाच्या तसा चार्जमध्ये येतो. दॅट यू फ्रॉम 1/4/1995 टू 31 मार्च 2002 कमिटेड ब्रीच ऑफ ट्रस्ट इन रिस्पेक्ट ऑफ अमाऊंट ऑफ रुपीज सो अँड सो असा चार्ज नाही ठेवता येणार कारण एका वर्षाच्या वरचा कालावधी त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. मग पोलिसांनी जरी चार्जशीट तसं दिलेला असेल तरी देखील आपली ही सरकारी वकील म्हणून आवश्यक असणारी एक बाब आहे की पुढे आपल्याला सोयीचं पडावं या दृष्टिकोनातून अगोदर एकेका वर्षाचं जे बायफर्केशन आहे ते आधी करून घेणं आवश्यक आहे. या बाबतीमध्ये खात्रीलायकरित्या अजून कुठलंही ज्युडिशियल प्रोनाऊन्समेंट आहे असं आपण म्हणू शकणार नाही की प्रत्येक मिसअप्रोप्रिएशनच्या एकेका वर्षासाठी स्वतंत्र चार्जशीट पाहिजे का पुरावे पुरवणी चार्जशीटच्या आधारावरती ते करता येईल. मला स्वतःला विचारलं तर मला असं वाटतं की एक पुरवणी चार्जशीटच्या आधारावरती हे आपण करू शकू
मग फक्त करायचं काय, तर त्या आधारावरती आयोला त्या खटल्याचे इन्चार्ज म्हणून आपण आयोला फक्त सांगता येतं की हा जो संपूर्ण कालावधी आहे हा एकेका वर्षामध्ये तुम्ही आधी डिव्हाइड करा आणि त्यानुसार चार्जशीट वेगवेगळं तुम्ही दाखल करा पुरवणी चार्जशीट या दृष्टिकोनातून, म्हणजे आम्ही चार्ज तसा ठेवण्याची व्यवस्था करू. हे का बरं, तर या सगळ्याचं कारण असं आहे की एका चार्ज पिरियडमध्ये जेवढी रक्कम येते त्या खटल्यामध्ये त्या प्रकरणामध्ये तेवढ्यासाठी तेवढ्याच साक्षीदारांना आपण तपासू शकतो, परत दुसरं करण्याची गरज नाहीये. हे मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. चार्ज मध्ये असणारा डिफेक्ट आहे हा फक्त पिरियडच्या संदर्भात असतो असं नाही, इतर प्रकारचे असू शकतो. तेव्हा केव्हाही खटल्याला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण ज्या जो खटला सुरू करणार आहोत सरकारी वकील या नात्याने, त्यातला चार्ज योग्य आहे का, कायद्यानुसार तो पुढे टिकणारा आहे का काही एखाद्या गोष्टीचं त्याच्यात उल्लंघन झालेलं आहे, याचा विचार करून सुरुवातीलाच चार्ज दुरुस्ती ज्या आवश्यक असेल तर ती करून घ्यायची. म्हणजे त्या दुरुस्त केलेल्या आणि योग्य असणाऱ्या चार्जला धरून आता किती साक्षीदार तुम्ही तपासायचे हे ठरवू शकता. मग त्याच्या आधारे एकूण साक्षीदारांच्या यादीतले साक्षीदार कोणकोणते महत्वाचे आहेत त्यांना आपण घेऊन पुढे जाऊ शकतो आणि मग त्या साक्षीदारांना एका पाठोपाठ एक तपासणं हे आपण करू शकतो. मला पुष्कळ वेळेला आणि विशेषतः खाजगी संभाषणांमध्ये अनेकदा हा मुद्दा किंवा ही शंका सरकारी वकील माझे जे ज्युनियर मित्र आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती दिसते किंवा त्यांच्या बोलण्यात नाही लक्षात येते की काही वेळेला या सगळ्या प्रकरणामध्ये काय करावं लागतं की पोलिसांनी जे म्हटलेलं आहे त्यापेक्षा वेगळी काहीतरी भूमिका आपल्याला घेणं आवश्यक होतं. मग अशा वेळेला काय करायचं? मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी सगळ्यात प्रथम या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की आपण कोण आहोत, आपली भूमिका काय आहे. आपली भूमिका आहे पब्लिक प्रोसिक्युटरची. मराठीमध्ये म्हणताना आपण त्याला सोपं म्हणून सरकारी वकील हा शब्द वापरतो, पण इंग्रजी शब्दाचा जर वापर केला तर तो अधिक योग्य आहे. सो यू आर ऑल पब्लिक प्रोसिक्युटर्स. लोकांच्यासाठी, लोकांना रिप्रेझेंट करणारे तुम्ही आहात, पोलिसांना नाही. पूर्वीच्या कोडमध्ये पोलीस प्रोसिक्युटर ही एक वेगळी कॅटेगरी होती, आता ती राहिलेलीच नाही. आता पब्लिक प्रोसिक्युटर, ऍडिशनल पब्लिक प्रोसिक्युटर, असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर अशीच ही कॅटेगरी आहे. सो एव्हरीबडी इन्क्लुडिंग यू, यू आर पब्लिक प्रोसिक्युटर. हे जर एकदा लक्षात घेतलं तर पोलिसांनी एखादी चूक केली किंवा पोलिसांनी एखाद्या ठिकाणी कायद्याच्या बाहेर जाऊन काही केलं तर आपण त्याला एन्डोर्स करण्याचं काही कारण नाही ना, लगेच कशासाठी करायचं. आणि तसं जर तुम्ही केलं तर उलट ते चुकीचं ठरेल. मला पुन्हा एक किस्सा सांगावा असं वाटतो जो प्रत्यक्ष साक्षीदार तपासण्याशी संबंधित नाहीये, पण साक्षीदार तपासताना आपलं स्वतःबद्दलचं मत, आपली स्वतःबद्दलची भूमिका काय हवी, ही भूमिका ज्याच्यातनं दिसून येईल अशी ही घटना आहे. एक जळगावला साहेब नवीन नव्याने बदलून आले त्यामुळे सगळ्यांशी त्यांचा परिचय नव्हता बहुतेक, आणि इथल्या एका सरकारी वकिलांनी एका जामीन अर्जाच्या चौकशीच्या कामामध्ये एकूण पोलिसांनी त्या व्यक्तीला जे काही केलेलं होतं, अटक केलेली होती, कारणं जी दिलेली होती ती सगळी लक्षात घेऊन तो जामीन अर्ज चालवताना उभारून सांगितलं की सर माझ्या मते यांना हजेरीची कुठली तरी अट टाकावी आणि जामीन द्यायला काही हरकत नाही असं माझं मत आहे. त्या काळामध्ये, म्हणजे हे ज्या काळात मी सांगतोय त्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडनं लेखी घेतली जात नसे. नाही, हे तुम्ही अगोदर द्या, हा तुमचा रिपोर्ट द्या, हे तुमचं लेखी द्या, हे जे आता दिसतं आहे तेवढं ते त्यावेळेला नव्हतं. कोर्टात तुम्हाला फक्त म्हणजे सरकारी वकिलांना विचारायचं तुमचं म्हणणं काय, तर त्या सरकारी वकील साहेबांनी सांगितलं की माझ्या मते जामीन द्यायला काही हरकत नाही. आता त्या साहेबांना काय त्यांची विचारसरणी होती मला माहिती नाही, पण एखादे सरकारी वकील हे जामीनाला हरकत नाही म्हणतायत याचा अर्थ काहीतरी गडबड आहे असं त्यांनी गृहित धरलं. आणि तसं गृहित धरून सर्वसामान्यपणे अगदी नवख्या सरकारी वकिलाला जसं थोडंसं दमात घ्यावं अशा पद्धतीने त्यांनी त्या
सिनियर सरकारी वकील साहेबांना विचारला, वकील साहेब तुम्ही पाहिलं का आयोगाने काय सांगितलेलं आहे ते, आयोगाने आपल्या रिपोर्टमध्ये काय म्हटलेलं आहे ते तुम्ही पाहिले का दिसत नाही, जरा बघा आणि मग मला सांगा का रेकॉर्डवर घेऊ म्हणे मी हे की तुमची तुमचं म्हणणं आहे की हा जामीन द्यायला हरकत नाही म्हणून. अशा प्रकारे ते त्याला बोलले. त्यांना असं वाटत असेल साहेबांना की बाबा सरकारी वकील साहेब लगेच म्हणतील की नाही नाही साहेब नाही माझं तसं काही म्हणणं नाही, ठीक आहे काही हरकत नाही, माझी हरकत नोंदवून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये, कारण त्यांना जामीन देण्याची इच्छा नव्हती. दुर्दैवाने ज्या सरकारी वकील साहेबांना ते सगळं बोलले त्यांना स्वतःच्या पोझिशन विषयी कुठल्याही प्रकारे मनामध्ये शंका नव्हती किंवा गैरसमज नव्हता, काहीच नव्हतं. त्यांनी सगळं ऐकल्यानंतर त्या साहेबांना आधी शांतपणे आणि मग टप्प्याटप्प्याने जसं आवश्यक वाटलं तसं सांगितलं, साहेब आयोगाने त्याच्या रिपोर्टमध्ये काय म्हणावं हा त्याचा प्रश्न आहे, आयोगाचा प्रश्न आहे, माझा नाही. मी पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून इथे उभा आहे, मी त्या DYSP चा खासगी वकील म्हणून उभा नाहीये, आपण कृपया लक्षात घ्या. त्यांना वाटलं की यांना जामीन देऊ नये, त्यांनी लिहिलं देऊ नये. मला असं वाटतंय पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून की त्यांची हरकत ही चुकीची आहे, मला ती पटत नाहीये. मी पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून तुम्हाला सांगतोय की मला माझ्या मते या माणसाला जामीन द्यायला हरकत नाहीये. प्रश्न राहतो आता प्रत्यक्ष द्यायचा का नाही. तर मुळात आयोग काय म्हणतो आहे किंवा मी काय म्हणतो आहे या दोन्ही गोष्टी तुमच्यावर बंधनकारक नाहीत असं मला वाटतं. आमचं म्हणणं ऐकून घेणंही तुमच्यावर बंधनकारक नाहीये. तुम्ही विचारलं आम्ही सांगितलं, ज्या अर्थी मी ओपन कोर्टात तुम्हाला सांगतो आहे की माझी हरकत नाही याचा अर्थ असा की तुम्ही ते लिहायला हरकत नाही म्हणे. म्हणजे नाहीतरी मला याचं आश्चर्य वाटतं की एखादं कोर्ट त्याच्या ऑर्डरमध्ये माझं एखादं वाक्य लिहू का नको हे मला विचारेल असं काही मला वाटत नाही. त्याच्यात कशाला मला विचारायला पाहिजे, तुम्हाला योग्य वाटलं लिहा नाही वाटलं नका लिहू. फक्त एक लक्षात घ्या की मला जे पट्ट आहे ते सांगण्यासाठी मी इथे उभा आहे, मी आयोगाच्या होला हो करण्यासाठी इथे उभा नाहीये. सो आय हॅव गिव्हन माय नो ऑब्जेक्शन अँड इनस्पाइट ऑफ माय ऑब्जेक्शन ऑर नो ऑब्जेक्शन यू आर देअर, यू कॅन स्टील ग्रँड बेल ऑर यू कॅन स्टील रिफ्यूज द बेल, इट इज अप टू यू. आपण काय करावं हे मी सांगत नाही, मी काय करावं हे आपण सांगू नये, हे सगळ्यात चांगलं म्हणाले. त्या प्रकरणात त्या आरोपीला प्रत्यक्ष जामीन मिळाला का नाही मिळाला हा मुद्दा आता या ठिकाणी अगदीच इरेलेवंट आहे. काहीही झालेला असेल, मुद्दा महत्वाचा हा होता की त्यावेळेला त्या सरकारी सिनियर सरकारी वकील साहेबांनी साहेबांना स्पष्टपणे जाणीव दिली की मी पब्लिक प्रोसिक्युटर म्हणून काम करतोय, त्यामुळे आयोग एखादी गोष्ट म्हणतो म्हणून मी म्हणावी हे चुकीचं आहे. जे मला योग्य वाटत नाही ते मी नाही करणार. आणि मला असं वाटतं की खटला चालवताना, साक्षीदार निवडताना, साक्षीदार तपासताना हीच आपली भूमिका असणं आवश्यक आहे, दॅट वी आर पब्लिक प्रोसिक्युटर, वी आर नॉट रिप्रेझेंटिंग द पोलीस मशिनरी. त्यांना जर रिप्रेझेंट करायचं ठरवलं तर अनेक ठिकाणी तर पोलिसांनी माहिती नसल्यामुळे आरोपीचे स्वतःचे जबाब घेतलेले असतात आणि सोबत जोडलेले असतात चार्जशीटमध्ये, मग काय त्या आरोपींना आपण तपासणार? जेव्हा आपल्याला माहिती आहे की कन्फेशन टू पोलीस इज नॉट ऍडमिसिबल, मग कसं काय तपासू शकतो? त्यांनी केलं म्हणून आपण करायचं असं होऊ शकत नाही. तेव्हा साक्षीदार कोणाला तपासायचं हे निवडण्यापासून आपलं काम सुरू होतं. आणि बऱ्याच वेळेला एकूण साक्षीदारांची संख्या आणि प्रत्यक्ष तपासण्या योग्य असणाऱ्या साक्षीदारांची संख्या या प्रपोर्शनमध्ये याच्या प्रमाणामध्ये खूप खूप फरक असतो. मला विचाराल तर एक ऍव्हरेज जर काढलं तर एकूण पोलिसांनी साईट केलेल्या किंवा चार्जशीटमध्ये नमूद केलेल्या साक्षीदारांपैकी जास्तीत जास्त 10-15% साक्षीदार हे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून तपासण्याच्या पात्रतेचे असतात, त्यापेक्षा जास्त नाही. मग ते कोण हे आपण ठरवायचं, आणि मग ते ठरवलं की तिथून पुढे सुरुवात होते. कायद्यामध्ये हेही म्हटलेलं आहे की ऑर्डर म्हणजे क्रम हा फौजदारी खटल्यांमध्ये आणि दिवाणी खटल्यांमध्ये त्या त्या प्रोसिजर कोडनुसार चालेल, आणि फौजदारी खटल्यामध्ये कुठल्याही प्रकारे विशिष्ट क्रम नमूद केलेला नाही. म्हणजे असं कुठेही नाहीये फौजदारी खटल्यात की तुम्ही FIR ज्यांनी दिली त्याला अगोदर तपासलं पाहिजे, मग दुसऱ्याला तपासलं, मग त्याला, मग वगैरे वगैरे, हे जी काही
ज्या पद्धतीने तपासलं जातं ही एक सर्वसामान्य संकेत म्हणून तसं तपासतात, सोय म्हणून तपासतात, नियम म्हणून नाही. आणि शेवटी काही गोष्टीत आपण प्रॅक्टिकल राहणं आवश्यक आहे. एक केवळ काहीतरी एक गंमत करायची किंवा काहीतरी उगाच आपलं वेगळेपण करायचं म्हणून उद्या जर एखाद्याने सांगितलं की नो पर्टिक्युलर ऑर्डर इज प्रिस्क्राईब, याचा फायदा मी घेऊ इच्छितो आणि मी म्हणतो की आयोला मी सगळ्यात आधी तपासेन आणि मग उरलेल्या सगळ्यांना तपासेन, तर ती चुकीचं ठरतं. याचं कारण उरलेल्या साक्षीदारांच्या जबानीमध्ये कॉन्ट्रडिक्शन ओमिशन कुठे आलेल्या, काय आलेल्या, त्यांनी काय म्हटलं, काय उत्तरं दिली, त्या सगळ्या तुम्ही पुढे आयोला विचारणार आहात. त्यामुळे त्यांच्या अगोदर आयोला तपासलं तर काय त्याला परत रिकॉल करून दुसऱ्यांदा तपासावं लागणार आहे, मग काय उपयोग झाला. तेव्हा संख्या साक्षीदारांची निश्चित करणं, संख्या आणि नावं हा पहिला आपल्या पुढे असलेला जॉब असतो सरकारी वकिलांपुढे. दुसरा जॉब त्यांचा क्रम निश्चित करणं, आधी कोणाला तपासायचं, त्याच्यानंतर कोणाला तपासायचं. जे मुद्दे आपल्यालाही कळत आहेत की जे मुद्दे बचाव पक्षातर्फे फार मोठ्या प्रमाणामध्ये हरकतीचे मुद्दे असणार नाहीत, अशा मुद्द्यांवरचे साक्षीदार जे आहेत ते आधी तपासून आपण बाजूला ठेवू शकतो की या मुद्द्यांवरती पुन्हा पुन्हा कोणाला तपासायची गरज नाही आणि ते जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणात हरकत येण्याची शक्यता नाहीये, तेवढा अंदाज प्रत्येक मॅटरमध्ये आपल्याला येतो. आणि त्याच्यानंतर उरलेले साक्षीदार हे आपण तपासू शकतो. तेव्हा आपल्या साक्षीदारांना तपासण्याचा क्रम निश्चित करणं हा पुढचा टप्पा आहे आपल्या दृष्टीने महत्वाचा. आणि मग साक्षीदारांची नावं निश्चित झाली, क्रम निश्चित झाल्यावर मग आपण त्यांना तपासायला सुरुवात करतो. इव्हिडन्स ऍक्ट नुसार आता तपासायला सुरुवात केल्यानंतर जे ज्या आजच्या मुद्द्यावरती आपण येतो ते म्हणजे ते तपासण्याची जी क्रम असतो तो मात्र कायद्याने निश्चित केलेला आहे की पार्टी कॉलिंग द विटनेस हा पहिल्यांदा पिंजऱ्यामध्ये शिरल्यानंतर पहिल्यांदा जी त्याची तपासणी होते त्याला सर तपासणी म्हणणार, एक्झामिनेशन इन चीफ. विरुद्ध पक्ष त्याच्यानंतर ती त्याची जी तपासणी करतो त्याला उलट तपासणी म्हणणार आणि त्या उलट तपासणीनंतर पुन्हा पार्टी कॉलिंग द विटनेस हे पुन्हा जी तपासणी करतात त्याला फेर तपासणी किंवा री एक्झामिनेशन असं म्हणतात. आणि याचा क्रमही ठरलेला आहे, आधी सर तपासणी, नंतर उलट तपासणी आणि त्याच्यानंतर फेर तपासणी. तेव्हा या क्रमामध्ये कुठलाही फेरबदल नाही. मग काय लक्षात घ्यायचं या सगळ्यासाठी, तर कायद्याची जी संबंधित कलमविलम आपण पाहिली तर त्याच्यातनं आपल्याला लक्षात येईल की एक्झामिनेशन इन चीफच्या संदर्भामध्ये शॅल हा शब्द एव्हिडन्स ऍक्टने वापरलेला आहे. पार्टी कॉलिंग द विटनेस शॅल रेकॉर्ड इज एक्झामिनेशन इन चीफ. म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीला साक्षीदार म्हणून तुम्ही उभं केल्यानंतर त्याची सरतपासणी करणं हे अनिवार्य आहे, सरतपासणी त्याची व्हायलाच पाहिजे, नाही तर तो साक्षीदार होऊ शकत नाही. आणि उलट तपासणी आणि फेर तपासणीच्या बाबतीमध्ये मे हा शब्द वापरलेला आहे. द ऍडव्हर्स पार्टी मे क्रॉस एक्झामिन हिम. एक पुढचा पर्याय म्हणून द पार्टी कॉलिंग द विटनेस ऑल्सो मे क्रॉस एक्झामिन विथ द परमिशन ऑफ द कोर्ट, ज्याला आपण दुसऱ्या भाषेत हॉस्टेल विटनेस म्हणतो. आणि तिसरी गोष्ट फेर तपासणी, पार्टी कॉलिंग द विटनेस, वन्स अगेन पार्टी कॉलिंग द विटनेस म्हणजे आपल्या दृष्टीने सरकारी सरकारी विटनेस असेल तर सरकार पक्ष हा फेर तपासणी सुद्धा परत घेऊ शकतो. आता आधी आपण सर तपासणी आणि उलट तपासणीच्या बद्दल थोडासा विचार करू, फेर तपासणीच्या मुद्द्यावर आपण नंतर येऊ, केव्हा घ्यायची, कोणत्या मुद्द्यावर घ्यायची वगैरे. पहिल्यांदा सर तपासणीचा विचार करू. जसं मी मगाशी सांगितलं की सरतपासणी घेणं हे अनिवार्य आहे. उलट तपासणीच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही पुराव्याच्या नोंदी बघितल्या असतील कोर्टांच्या, तर पुराव्याच्या नोंदींमध्ये नो क्रॉस किंवा क्रॉस एक्झामिनेशन डिक्लाइंड असं लिहिलेलं असतं. विशेषत सीए कॅरियर वगैरे सारखे जे काय तुलनेने औपचारिक असे साक्षीदार असतात, फॉर्मल विटनेसेस असतात, अशा विटनेसेसच्या संदर्भामध्ये क्रॉस एक्झामिन डिक्लाइंड असं बऱ्याच वेळेला म्हटलेलं असतं. आणि री एक्झामिनेशनच्या बाबतीत तर असं धरून चालायला हरकत नाही की 100 पैकी 98 साक्षीदारांच्या खाली त्याच्यामध्ये नो री एक्झामिनेशन असं लिहिलेलं असतं, कारण री एक्झामिनेशन क्वचित घेतली जाते. मग क्रॉस एक्झामिनेशन डिक्लाइंड हा जसा एक शब्दप्रयोग आपण वाचतो तसा एक्झामिनेशन इन चीफ डिक्लाइंड असं कुठं तुम्हाला बघायला मिळेल का?
एकदाही नाही, कोणत्याच साक्षीदाराच्या बाबतीत नाही असं होऊ शकत. कारण जर त्याला तुम्ही काहीच तपासलं नाही तर त्याची साक्ष सुरूच होणार नाही ना. तेव्हा एक्झामिनेशन इन चीफ, सरतपासणीचा सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे, सगळ्यात मोठा पार्ट तो असा की त्याची अनिवार्यता. एक्झामिनेशन इन चीफ असलीच पाहिजे तर पुढचे मुद्दे, नाहीतर नाही. आपण जर कायद्याशी संबंधित काही पुस्तकं कोणाच्या वाचण्यात आली असतील किंवा पुस्तकांची माहिती मिळालेली असेल तर आपल्याला लक्षात येते की या पुस्तकांमध्ये सुद्धा काही डेकोरेटिव्ह पुस्तक आहेत. म्हणजे कशी आपण जशी पाठ्यपुस्तक आणि गाईड याच्यामध्ये फरक करतो नवनीत, तशी काही पुस्तकं गाईड या स्वरूपामध्ये या आपल्या कायद्याच्या क्षेत्रात आहेत. आणि अशा स्वरूपाची जी पुस्तकं आहेत ना, त्या पुस्तकांमध्ये एक विषय हा फार आवडीचा आहे या सगळ्या लेखक मंडळींचा, आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन. आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन हेच नाव थोड्याफार थोड्याफार बदलून अशा प्रकारची कितीतरी पुस्तकं तुम्हाला बघायला मिळतील. मला इतकी गंमत वाटली, मी एकदा केव्हा तरी मनाशी विचार आल्यानंतर म्हटलं वेगवेगळ्या पुस्तक विक्रेत्यांकडे जे आपल्या कोर्टांमध्ये येतात किंवा ज्यांची औरंगाबाद सारख्या ठिकाणी मोठी मोठी दुकानं आहेत, तिथे जाऊन त्यांना एकदा विचारूयात की तुमच्याकडे आर्ट ऑफ एक्झामिनेशन इन चीफ या विषयावर एखादं पुस्तक आहे का तर मला दाखवा. मला तसं दिसलेलंही नाही आजपर्यंत आणि खात्री आहे माझी की मला सापडणार पण. कारण एक्झामिनेशन इन चीफ ही आर्ट आहे असं का कोणाला पटतच नाहीये. आर्ट म्हटलं रे म्हटलं की सगळे क्रॉस एक्झामिनेशनच्या मागे जातात. आर्ट म्हणजे क्रॉस, क्रॉसची आर्ट. मग इन चीफ काय आहे? आर्ट नाही ती, त्यांच्यामध्ये ती नुसती फॉर्मॅलिटी असते. आणि मला असं वाटतं की आपणही जर याच विचारात असू तर पहिली आपली चूक इथे होती. क्रॉस एक्झामिनेशन ही जशी एक स्वतंत्र कला आहे तशी निर्दोष सर तपासणी ही सुद्धा एक स्वतंत्र कला आहे. आणि ती सरकारी वकिलांनाच नाही, ती प्रत्येकाला येणं आवश्यक. तुम्ही उद्या फिर्यादीचे वकील होऊ शकता, विशेष सरकारी वकील होऊ शकता, कुठल्याही प्रकारे असो तुम्ही वादीचे वकील होऊ शकता. सरतपासणी घेणं, आता दिवाणी कामांमध्ये आता ती काही फारशी गरज राहिली नाही, तिथे पुराव्याचे अफिडेव्हिट सादर होतात, पण फौजदारीमध्ये तर काही तसं नाहीये. मग तिथे योग्य सरतपासणी घेणं ही सुद्धा एक कला आहे, की जी कला एखाद्या सरकारी वकिलाला ही माहिती असणं हे फार गरजेचं आहे. मग ती कशी असते? आता त्याच्यात परत आपल्याला क्षणभर थांबावं लागेल. जिथे जिथे क्रॉस आणि चीफ अशा दोन्ही मुद्द्यांचा विचार येतो तिथे प्रत्येक जण एक महत्वाचा विचार करतो किंवा प्रश्न विचारण्याची वेळ आली, शंका विचारण्याची वेळ आली तर एक सगळ्यात कायम शंका असते की सर ते लिडिंग क्वेश्चनची काय भानगड आहे ती तुम्ही सांगा त्याच्यामध्ये. कारण सरतपासणीच्या बाबत आपल्याला पटकन आठवणारी गोष्ट म्हणजे काय की सरतपासणीत लिडिंग क्वेश्चन विचारता येत नाहीत. बस हे सरतपासणीचं महत्व. आता पुन्हा मुद्दा तोच राहतो की लीडिंग क्वेश्चन हा जो काय भाग आहे याच्या संदर्भामध्ये कायद्यातली तरतूद काय, मुळामध्ये लीडिंग क्वेश्चन म्हणजे काय ते बघावं लागतं. तर सर्वप्रथम आपण आधी या शब्दाचा विचार करू. लीडिंग क्वेश्चन हा इंग्रजी शब्द आहे, मराठीमध्ये त्याला उत्तर सूचक प्रश्न असं आपण विचारू म्हणजे हा शब्द वापरू शकतो. तर उत्तर सूचक प्रश्न याचा अर्थच तो आहे की जो प्रश्न हा अशा प्रकारे विचारलेला असतो की त्या विचारण्यातनं तुम्हाला काय उत्तर अपेक्षित आहे ते उत्तर त्याच्यातच अंतर्भूत असत, तर आपण त्याला म्हणतो लीडिंग क्वेश्चन. आणि हा सरतपासणीत विचारता येणार नाही ही एक त्याच्यातला एक मुख्य अडचण आपल्याला वाटत राहत. तर तुम्हाला माहिती पाहिजे असेलच म्हणजे की केव्हा विचारता येणार नाही, द लीडिंग क्वेश्चन्स इन एक्झामिनेशन इन चीफ शॅल नॉट बी आस्क इफ ऑब्जेक्टेड बाय द ऍडव्हर्स पार्टी. म्हणजे समोरच्या पक्षाची हरकत नसेल तर तुम्ही सरतपासणी ते लीडिंग क्वेश्चन विचारू शकता, पण असं होत नाही. समोरचा पक्ष हरकत तर घेतोच, त्यामुळे ते आपण विचारू शकत नाही, हा त्याच्यातला मुद्दा असतो.
आता पुन्हा मगाशी जसं म्हटलं की रेलेवंट फक्त विचारायला पाहिजे हे सांगणं सोपं आहे, पण रेलेवंट म्हणजे काय हे ठरवणं अवघड आहे. तसाच इथे मुद्दा येतो की लीडिंग क्वेश्चन विचारता येणार नाही ही तरतूद म्हणून सांगणं सोपं आहे, पण कशाला लीडिंग क्वेश्चन म्हणायचं आणि कशाला नाही हे ठरवणं अवघड असतं. आणि हे परत आपल्याला कोर्टालाच पटवून द्यावं लागतं, कारण हरकत घेतली होती ती कोर्टासमोर घेतली जाणार, मंजूर किंवा नामंजूर कोर्ट करणार. मग तुम्हाला हे कोर्टाला पटवून द्यावं लागतं की बाबा हे लीडिंग आहे का नाही, आणि असेल तर का आहे, हा माग त्याच्यामध्ये राहतो. एक आपण उदाहरण घेऊ की एखादी घटना ही 8 ऑगस्टला घडलेली आहे असं आपलं म्हणणं आहे, 8 ऑगस्टला दुपारी 4 वाजता. तर प्रश्न विचारताना साक्षीदाराला 8 ऑगस्टला दुपारी 4 वाजता तू कुठे होता हा झाला साधा प्रश्न, आणि 8 ऑगस्टला दुपारी 4 वाजता तू तुझ्या घरीच होता का, किंवा 8 ऑगस्टला दुपारी 4 वाजता तू अमुक अमुक कोर्टाच्या समोरच्या चौकामध्ये होतास बरोबर आहे, हा झाला लीडिंग क्वेश्चन. कारण त्याच्यातनं त्याने हो म्हणावं किंवा मी तिथे होतो म्हणावं ही आपली अपेक्षा आपण जाहीर करत असतो. त्यामुळे ज्या प्रश्नामधनं अपेक्षित उत्तर आपणच सांगत असतो अशा प्रश्नावर आपण त्याला म्हणतो लीडिंग क्वेश्चन्स, आणि ते विचारता येत नाहीत असं कायदा म्हणतो. आता अडचण अशी आहे की लीडिंग आणि साधा प्रश्न याच्यातली जी एक सीमारेषा आहे ती काही काही वेळेला इतकी पुसट असते ना की ती सीमारेषा आपल्याला लक्षात घ्यावी लागते. कारण तसं म्हटलं तर काहीतरी लीड दिल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाहीये. म्हणूनच मग कायद्यामध्ये पुढची तरतूद अशी आहे त्याच्यामध्ये की जे प्रश्न एखादी फॅक्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी असतील, म्हणजे इंट्रोडक्टरी असतील, ते प्रश्न लीडिंग म्हणून धरले जाणार नाहीत. म्हणजे थोडक्यात ते विचारता येतात जरी ते उत्तर सूचक तांत्रिकदृष्ट्या असले तरी सुद्धा, किंवा जी फॅक्ट कोर्टाच्या मते आधीच साबित झालेली आहे पुरेशी त्या मुद्द्यावरती पुन्हा तुम्ही काही उत्तर सूचक प्रश्न विचारला तरी सुद्धा कोर्ट त्याला परवानगी देऊ शकते. थोडक्यात म्हणजे काय की सरतपासणीमध्ये सुद्धा ज्याला आपण लीडिंग म्हणू उत्तर सूचक म्हणू अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला 2 परिस्थितीत विचारता येतात. एक म्हणजे समोरच्या पक्षाची हरकत नसली तर, किंवा दुसरं म्हणजे कोर्टाने परवानगी दिली तर. तुम्ही जरूर विचारू शकता. मग फक्त इंट्रोडक्टरी असं कशाला म्हणायचं, तर ते केव्हाही इट इज ऑलवेज अ मॅटर ऑफ फॅक्ट, त्याला कुठल्याही प्रकारचं कोष्टक असं नाही आणि असूही शकत नाही. त्याती त्या त्या खटल्यातली परिस्थिती लक्षात घेऊन कशाला लीडिंग म्हणायचं आणि कशाला नाही हे आपल्याला ठरवावं लागतं. आणि जर तुम्ही अगदी कुठल्याही प्रकारे काटेकोरपणे म्हणजे काहीही तुमच्याबद्दल ज्याच्यातनं काही लिंक मिळेल असा त्याच्यात विचारायचाच नाही असं म्हटलं तर त्याला प्रश्नच विचारता येणार नाही. याच्यामध्ये मला एका सिनियर वकिलांची गंमत आठवते. सरतापासणी ते घेत होते आणि काय कुणास्तोक त्यांचे जे विरुद्ध बाजूला वकील होते त्यांना ते लीडिंग क्वेश्चन या गोष्टीने फार पछाडलेलं होतं की त्यांना काय बिलकुल काहीच बोलायचं नाही. कशालाही ते सांगितलं नाही दिस इज लीडिंग नाही, म्हणजे अगदी सुरुवातीलाच त्यांनी त्या साक्षीदाराला उभं केलं. आता वस्तुतः तो साक्षीदार उभा राहिल्यानंतर कोणत्या दिवशीची घटना आहे काय आहे काहीतरी तर तुम्हाला त्याला सांगावं लागेल ना त्या संदर्भामध्ये. तर अशा काहीही त्या विषयाला तोंड न घालता तुम्ही त्याला काय प्रश्न विचारणार, कुठंतरी विषय इंट्रोड्यूस केला तर त्या मुद्द्यावरती तो पुढे बोलणार नाही. पण हे सरकारी वकिलांचं या विरुद्ध बाजूचे वकील जे होते आक्षेप घेणारे त्यांचा तो आग्रह होता की नाही नाही असं काहीच तुम्हाला सुचवता येणार नाही लीडिंग क्वेश्चन आहे. म्हणजे थोड्या वेळाने साहेबांनी सुद्धा थोडा कुतूहलाने त्यांना विचारलं वकील साहेब तुमचा नक्की ऑब्जेक्शन कशाला आहे, म्हणजे काय करायचं करायला पाहिजे त्यांनी असं तुमचं मत आहे असं थोडस खोचकपणे त्यांना विचारलं. त्याच्यावर या वकील साहेबांनी सांगितलं ते सांगणं माझं काम नाही म्हणे, लीडिंग क्वेश्चन मी विचारू देणार नाही. आता ते दुसरे जे वकील होते तेही स्वतः सिनियर होते, थोड्या वेळ ऐकून घेतलं काय झालं गंमत म्हणून थोड्या वेळ ठीक होती. ते सगळं झाल्यानंतर त्यांनी बरं म्हणाले साहेब मी सुरू करतो, त्याने त्या साक्षीदाराला उभं केलं आणि त्याच्याकडे बघून असं हात करून विचारलं काय कसं काय ठीक आहे. साक्षीदार म्हणाला हो साहेब
हा मग बाकी त्याला काही कळे ना काय असं काय विचारतायत बरोबर. कोर्टाच्या थोडं लक्षात आलं मग कोर्टाने विचारलं की वकील साहेब काय पुढं काय. साहेब एवढंच मी विचारावं अशी त्यांची इच्छा आहे, कारण अजिबात लिडिंग नसलेले एवढेच प्रश्न असू शकतात, त्याच्याशिवाय मी आणखीन काय विचारणार. मग ते शेवटी साहेबांनी त्यांना सांगितलं की मी काही तुमचे आक्षेप घेणार नाही, तुम्ही म्हणे विषयाला सुरुवात करा. मग त्यांनी प्रश्न विचारला की वा अमुक अमुक दिवशी तुम्ही कुठे होता, काय होता, तुम्ही काय घटना पाहिलेली आहे सांगा. तेव्हा लीडिंग क्वेश्चन या गोष्टीचा बाऊ किती करायचा आणि दुसऱ्याला किती करू द्यायचा हे आपण ठरवायचं. ज्याच्यामध्ये खरोखरच अगदी तुम्हाला दिसतंय किंवा तुम्ही त्याला चालू आहे दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या रुळावर चालली त्याची गाडी आणि तुम्ही त्याला खेचून ताणून स्वतःच्या रुळावरती आणता आहात, तर कोणीही हरकत घेईल, कोर्टही सांगेल की असं नाही तुम्हाला करता येणार. कशासाठी हे सगळं असतं, गंमत कशी असते की साक्षीदाराला स्वतः जे आठवतं आहे त्याने जे पाहिलेलं आहे त्या मुद्द्यावरती कोणाच्याही दबावाखाली न येता किंवा प्रभावाखाली न येता रादर त्याने साक्ष द्यावी अशी कायद्याची अपेक्षा आहे, फौजदारी कायद्याची. आणि या मूळ अपेक्षेला धरून लीडिंग क्वेश्चनला परवानगी दिलेली नाही, कारण साक्षीदार तुम्ही आपल्याकडे एक लक्षात घ्या की आपल्याकडे प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स हे मूल तत्व आहे, त्यामुळे जो आरोप करतो त्याने ते साबित करायचे. तुम्ही एखाद्याला आरोपीला तू अमुक एक गोष्ट केली असं तुझ्यावर आरोप आहे असं जेव्हा सांगतात त्याच्यावर खटला भरतात तेव्हा सगळं काही तुम्ही साबित करायचं अशी फौजदारी कायद्याची आपल्याकडच्या पद्धत आहे अशी अपेक्षा आहे. मग हे जर आपण साबित करणार आहे तर आपण ज्यांच्या मार्फत साबित करणार आहे त्याला कोणत्याही प्रभावाखाली न येता स्वतंत्ररित्या त्याच्याकडनं ते साबित होणं गरजेचं आहे, म्हणून लीडिंग क्वेश्चन्स नको. मग याच्यावरती उपाय काय, तर उपाय साधा असतो की तुमचा साक्षीदार आहे तुम्हाला माहिती असतं तुम्ही त्याला अगोदर सांगू शकता. जसा फिर्यादीचा साक्षीदार तुम्ही आता याच्यात ते परत अडचण असते बघा की फिर्यादीने लावलेले वकील जर खासगी वकील असतील तर ते अधिकृतरित्या त्या फिर्यादीकडच्या मी माझ्या वकिलांकडे आलेलो त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतोय आणि ते सांगतील त्याप्रमाणे साक्ष मी देणार हे उघड असतं. सरकारी वकिलांच्या बाबतीमध्ये प्रश्न असा आहे की पोलिसांनी गोळा केलेले साक्षीदार हे सरकारी वकिलांचे कोणी नसतात तसं म्हटलं तर, त्यामुळे सरकारी वकिलांचं ते ऐकतीलच त्यांच्याकडे येतीलच असं काही भरोसा नाही, सांगता येत नाही. मी फक्त आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो, काही ठिकाणी मी पाहिलंय म्हणून, की एक गोष्ट आपण करता कामा नये जी काही वेळेला दुर्दैवाने मी स्वतःही पाहिलेली, की सरकारी वकील कोर्टामध्ये आल्यानंतर तो साक्षीदार येतो तो पिंजऱ्यामध्ये उभा राहतो आणि ते हळूहळू आवाजात त्याच्याशी काहीतरी बोलतात. तो बहुतेक सांगतो की भाऊ मला या प्रकरणातली काही माहिती नाही, तो कदाचित मॅनेज झालेला असू शकतो, कदाचित खरोखरच इनोसंट असू शकतो, काही असू शकतं, पण त्याला काही त्या संदर्भात आठवत नसतं, तो त्याला सांगता येत नसतं. अशा वेळेला मी स्वतः अनेकदा हा अनुभव घेतलाय की सरकारी वकील साहेबांनी कोर्टामध्ये ओपन कोर्टात कोर्टाला सांगितलं की साहेब त्या साक्षीदाराचं जरा अजून त्याला काही हे लक्षात येत नाहीये तर मला एक दोन दिवसाची मुदत द्या, तोपर्यंत त्या साक्षीदाराला मी थोडंसं तयार करून घेतो मग पुढच्या वेळेला घेऊन येतो. आणि कोर्ट याच्यात काहीही चूक नाही व याच्यात चालायचंच अशा पद्धतीने बरं ठीक आहे ग्रँटेड म्हणून मुदत देतात. वस्तुत हे अत्यंत चुकीचं आहे, कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे. पब्लिक प्रोसिक्युटर या नात्याने आपण काम करत असताना पोलिसांनी ज्याला तपासलेला आहे साक्षीदार म्हणून समोर आणलेले आहे त्या साक्षीदाराने स्वतःहून जर काही मदत मागितली टू रिफ्रेश हिज मेमरी तर गोष्ट वेगळी, जर तशी मागितलेली नसेल तर मी त्याला कुठेतरी घेऊन जातो आणि मी त्याला पढवून घेऊन येतो शिकवून घेऊन येतो असं करायचं म्हणायचं आणि तेही आणखीन कोर्टात ओपनली म्हणायचं हे अगदी गैर आहे खरं. याच्यावरती खरं म्हणजे कोर्टाने आक्षेप घ्यायला पाहिजे, पण का कोणष्टो साहेब लोक सहसा या गोष्टीवर आक्षेप घेताना दिसत नाही तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी आपल्याला हे सांगू इच्छितो की अशी फंकी पोझिशन आपण शक्यतो न आणलेली बरी, त्यामुळे तुम्ही ज्यांना कोणाला तपासू इच्छिता त्यांची अगोदरपासून तुम्ही कितपत तयारी काय आहे याची पडताळणी करून मगच त्यांना तुम्ही कोर्टात उभं करा ना, तोपर्यंत नाही. कोर्टासमोर उभं करायचं मग कोर्टाला सांगायचं की साहेब यांची तयारी करण्यासाठी मला मुदत द्या, दॅट लुक्स बॅड. तसं होऊ नये शक्यतो, कारण ते कायद्याला अपेक्षित नाहीये. त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये त्या साक्षीदारांची अशा ज्या साक्षीदारांना आपण ठरवलेलं आहे त्या साक्षीदारांना त्यांची स्वतःची व्यवस्थित तयारी करणं हे हा भाग त्याच्यात आणखीन महत्वाचा असतो. रिफ्रेशिंग द मेमरी
कलम पुढची येते, पण त्याचा एक आता संदर्भ आला म्हणून मी तुम्हाला आधीच सांगतो की काही ठिकाणी मी असंही पाहिलेलं आहे की सरकारी वकिलांनी एखाद्या साक्षीदाराला काही आठवत नाही म्हटल्यानंतर त्याला, म्हणजे मला तर एका प्रकरणामध्ये, माझ्याच एका प्रकरणामध्ये, फक्त ते अन्य बाहेरगावच्या कोर्टामध्ये होत, त्या माझ्या प्रकरणामध्ये सरकारी वकिलांनी लेखी अर्ज दिला कोर्टामध्ये की माझ्या साक्षीदाराला एखादी गोष्ट म्हणजे अमुक अमुक गोष्ट आठवत नाहीये, तरी त्याला बाहेर जाऊन त्याने सोबत आणलेल्या कागदपत्रांना त्याच्यावरती वाचून त्याच्यानंतर परत येऊन साक्ष देण्याची परवानगी देण्यात आली. आणि हे सगळं त्यांनी इंग्रजीत अर्ज दिला होता आणि या सगळ्याला त्यांनी रिफ्रेशिंग द मेमरी असं सांगितलं होतं. आणि तावातावाने आपला अर्ज कसा योग्य आहे हे आर्ग्यू करताना त्यांनी कोर्टाला सांगितलं की सर, रिफ्रेशिंग द मेमरी इज माय राईट. पण याचा अर्थ परत हाच होता, म्हणजे मला हे त्यांना तेच शेवटी सांगणं भाग होतं आणि कोर्टाने त्यांना तेच नंतर सांगितलं की रिफ्रेशिंग द मेमरीचं कलम तुम्ही नीट वाचलंय का. रिफ्रेशिंग द मेमरी याचा अर्थ तुम्ही जे काय म्हणजे तुमच्या मर्जीला असलेले तुमच्या खिशातले कागद वाचून या असा त्याचा अर्थ होत नाही. आणि त्याच्यासाठी चालू साक्षीदारातून खाली उतरा, पलीकडे जा, वाचा आणि परत या आणि मग उरलेली साक्ष सुरू करा. ही परीक्षेत कॉपी करणं म्हणजे रिफ्रेशिंग द मेमरी नसतं. त्याच्यामध्ये मेमरी रिफ्रेश करण्याचे काही जे त्याची प्रोसिजर कायद्यात दिलेली ती तुम्हाला करावी लागते. ती अशी की कोर्टामध्ये असलेल्या साक्षीदाराने जर सांगितलं की व्हाईल अंडर एक्झामिनेशन असं त्याच्यात दिलेलं आहे, त्याची साक्ष चालू असताना, म्हणजे थोडक्यात कोर्टासमोर जे अधिकृतरित्या कागद दाखल आहे त्या कागदपत्रांपैकी एखादा कागद त्याला वाचून जर पूर्वी काय घडलं हे स्वतःला रिकलेक्ट करायचं असेल, आठवून घ्यायचं असेल, तर तो ते कागद बघू शकतो कोर्टाच्या परवानगीने. त्या व्यतिरिक्त अन्य एखादा कागद जर तो वाचू इच्छित असेल, बघू इच्छित असेल, रेफर करू इच्छित असेल, तर तो कागद कोणता हे कोर्टाला आधी सांगितलं गेलं पाहिजे, तो कागद कोर्टात दाखल झाला पाहिजे आणि विरुद्ध पक्षाने मागितलं तर त्या कागदाची नक्कल त्यांना दिली गेली पाहिजे की ज्याच्या आधारावरती ते उलट तपासणी त्याला करू शकतील. एवढं सगळं जर केलं तर त्याला रिफ्रेशिंग द मेमरी म्हणतो. म्हणूनच आपण आपल्या साक्षीदाराला बोलवल्यानंतर कुठलाही कागद उचलून त्याला वाचायला द्यायचा आणि त्याला सांगायचं की नाव दिस इज रिफ्रेशिंग द मेमरी, नाही. रिफ्रेशिंग द मेमरीला पुष्कळ बंधनं आहेत, ती बंधनं कायद्यातच आहेत, ती फक्त आपण नीट वाचली पाहिजे, त्याचा नीट अर्थ लक्षात घेतला पाहिजे. तेव्हा अशा प्रकारे काही न करण्याची वेळ येता त्याला त्याच्या साक्षीला आपण उभं करू शकतो आणि मग त्या पद्धतीने पुढे आपण चालू शकतो. सर्वसामान्यपणे कोणत्या लाईनवरून कोणत्या मार्गाने पुढे गेलेलं चांगलं असतं, तर सगळ्यात पहिल्यांदा तो जो साक्षीदार आहे त्या साक्षीदाराला आपण जर विचारलं की तू कोण आहेस, तू कुठे राहतोस, इथून त्याची सुरुवात होते. आणि पुढचा भाग शेवटी सगळा आरोपीशी संबंधित असल्यामुळे आणि आरोपीची ओळख अशी पटवून घेणं आवश्यक असल्यामुळे सगळ्यात योग्य प्रश्न पुढचा राहतो की तू हा जो आरोपी आहे आरोपीला ओळखतो का. ओळखतो, अमुक अमुक दिवशी किंवा अमुक अमुक दिवसांपूर्वी याच्या संदर्भात काय घटना झाली, तुला काय माहिती, तू सांग. मग तो त्याच्या पद्धतीने सांगायला सुरुवात करतो. तर या पद्धतीने आपण कुठल्याही कायद्याचा किंवा नियमाचा भंग न करता सुद्धा सरतपासणी घेऊ शकतो. आता पुढची खरी प्रश्न आपण ज्याला आर्ट म्हणू सरतपासणीची, ती कशी असते, तर एक लक्षात घेतलं पाहिजे की इव्हिडन्स ऍक्ट हा आपण शिकतो, लॉ स्टुडंट आपण असतो, आपण तिथे जातो, ते सगळं कायदा वाचतो, हे करतो, कोर्टात आपण हजर राहत असतो, ते जे काही सगळं एकूण आहे इव्हिडन्स ऍक्ट, कलम अमुक, कलम टमुक, हे आपल्याला माहिती आहे. तिथे जो पिंजऱ्यामध्ये उभा राहतो मनुष्य तो अनेकदा अशिक्षित असतो, कायद्याच्या दृष्टीने अशिक्षित तर बहुधा असतोच, म्हणजे एरवी तो कितीही शिकलेला असला तरी कायदा आणि इव्हिडन्स ऍक्ट त्याला माहिती नसतं. सो ही इज लीगली इलिटरेट. मग अशा परिस्थितीमध्ये त्याचं बोलणं हे सर्वसामान्य माणसाच्या बोलण्यासारखं असतं, पाल्हाळ पाल्हाळ लावलेलं बोलणं असतं, एकातनं एक, एकातनं एक, एकातनं एक तो बोलत राहतो. या सगळ्या बोलण्यातनं त्याला कुठल्याही प्रकारे मूळ घटनेला धक्का न लागता त्याला वारंवार आपल्या ट्रॅकवर आणणं ही ती कला आहे तर तपासणी. आर्ट ऑफ एक्झामिनेशन इन चीफ ही इथे असते. कारण तो काय, तो साक्षीदार आहे, तो त्याच्या डोक्यातील त्या पद्धतीने तो बोलायला सुरुवात करतो. यात एक गंमत जर तुम्ही बघितली तर विशेषतः अगदी गावात खेड्यात वगैरे राहणारा शेतकरी मनुष्य असेल तर समजा दुपारी 4-4:30 वाजता तो शेतात काम करत असताना काय घटना घडली
मारामारी झाली जे काय झालं त्याच्या विषयी जर त्याला साक्ष द्यायची असेल तर अमुक दिवशी काय घडलं रे बाबा काय झालं तू काय पाहिलं सांग असं म्हटलं की तो सुरुवात कुठून करतो. म्हणजे कसं सकाळी मी शेतात जायला निघालो असं म्हटलं की साहेबांनी जर त्याचं स्टेटमेंट वगैरे बघितलेलं नसेल किंवा इतर ज्या कोणाला माहिती नसेल त्यांना सगळ्यांना काय वाटतं की बा अच्छा शेतात जाताना याने काहीतरी घटना पाहिली. प्रत्यक्षात तो जसा जसा बोलायला सुरुवात करतो तसा लक्षात येतं की अरे मी शेतात जायला निघालो मग मी कसा शेतात गेलो मला वाटेत कोण भेटलं मग मी शेतात कसा गेलो मग मी कसं कामाला सुरुवात केली मग थोडा वेळ काम कसं केलं मग दुपारची भाकरी कशी खाल्ली चालू आहे चालू आहे चालू आहे. मग ते साहेब असं होऊन जातात की अरे अहो घटना काय झाली ते सांगा तुम्ही. मग तो सांगतो की नाही साहेब ती दुपारची चारची घटना आहे. मग साहेब कदाचित भडकतात की अरे दुपारी चारची घटना आहे तर मग तिथून सुरुवात करा ना तुम्ही सकाळी घरातून तो किती वाजता निघाला इथपासून का बरं करताय तुम्ही सगळी सुरुवात. आणि मग आपण त्यावेळेला सांगितलं की साहेब मी काय करू आता तो बोलतोय तर ते त्यांना तुम्ही तशी सूचना आपल्या साक्षीदारांना द्यायची असते की जिथून बोलायला सुरुवात करायची आहे तिथून तुम्ही तुमच्या विषयाला सुरुवात करा. किंवा तो अशा प्रकारे बोलायला लागला तर कोर्टाला आपण ते सांगू शकतो की साहेब मी त्याला ट्रॅकवरती फक्त आणतोय मी लीड करत नाहीये पण मी त्याला तेवढ्यासाठी सांगतो आहे की ही घटना जी ज्याच्याशी संबंधित आहे त्या घटनेपासून तुम्ही बोलायला सुरुवात करा. आणि मग तो आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये बोलत असतो. त्याच्यामुळे इकडे तिकडे जाणाऱ्या फापट पसारा लावणाऱ्या पाल्हाळ लावणाऱ्या आणि अनेकदा ज्या मुद्द्यांचा काहीही संबंध नाही अशा मुद्द्यांवरती बोलणाऱ्या अशा सगळ्या साक्षीदारांना हळूहळू हळूहळू बरोबर त्यांना आपल्या लाईनवर आणून ट्रॅकवर आणून मुद्द्याला धरून बोलायला भाग पाडणं हे सरतपासणीचं कौशल्य. आणि म्हणूनच मी आपल्याला म्हणू इच्छितो परत एकदा की क्रॉस एक्झामिनेशन ही जशी आर्ट आहे तशी एक्झामिनेशन इन चीफ ही सुद्धा आर्टच आहे. माझ्या मते आणखीन अवघड आहे कारण उलट तपासणीत अनेक प्रश्न विचारण्याची तुम्हाला परवानगी कायद्याने दिलेली आहे की जे तुम्ही सरतपासणीत विचारू शकत नाही. त्या सगळ्या बंधनांच्या अधीन राहून आपल्याला हवं ते सगळं त्याच्यातनं काढून घेणं हे खरोखरच आपल्याला वाटतं इतकं सोपं नाही आणि ती बऱ्याच वेळेला सवयीनेच होणारी गोष्ट आहे. तेव्हा अशा पद्धतीने जी सरतपासणी घेतली जाते आणि मग त्या सरतपासणीत काय काय आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्या देतात. पुन्हा एक आपल्याला कॉशन सरकारी वकील या दृष्टिकोनातून ती अशी असते की पोलीस स्टेटमेंट घेत असताना बऱ्याच वेळेला पोलीस हे अवांतर त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहितात जबाबामध्ये की जे आपल्या खटल्याच्या दृष्टिकोनातून फारसं आपल्याला गरजेचं नाही. त्यामुळे एखाद्या साक्षीदाराला बोलवलं की नाहीतर बऱ्याच वेळेला आपण म्हणजे मी बोललो तर आपण वावगं मानणार नाही का आपण कबूलही व्हाल की बऱ्याच वेळेला काय होत असतं की साक्षीदारांना काय सांगितलं जातं की त्या जो कोण त्या केस वॉच असतो त्या केस वॉचला सांगतात की हे कागद त्यांना वाचायला दे त्याचा जबाब वाचायला दे त्याला म्हणा याच्याप्रमाणे बोल ह्याच्याने आपलं काम सोपं होतंय. पण होतं काय त्याच्यामुळे की तो पोलीस जबाबाला जसं त्याने तिथे जे जे काय म्हटलेलं आहे ते तसंच्या तसं सगळं इथे म्हणायला सुरुवात करतो की त्याच्यातला अनेक टप्प्यावरचा भाग हा काहीही खटल्यासाठी महत्वाचा नसतो मग तो तरी कशाला तपासायचा. फॅक्ट इन इश्यूशी संबंधित असलेला जेवढा भाग आहे तेवढाच तुम्ही त्याच्यातनं घ्यायचा ना. त्यामुळे जो साक्षीदार तुम्ही तपासणार आहात तो त्याच्या पोलीस जबाबाला शब्दांशब्द त्याच्यानुसार त्यांनी त्याला धरून बोलला पाहिजे हा अट्टहास ठेवणं काहीही गरजेचं नाही नकोच रादर. त्याच्याकडनं जे शाबित करून घ्यायचं आहे त्याला आवश्यक जेवढ्या बाबी आहेत तेवढ्याच बाबी फक्त त्याने सांगणं योग्य आहे. तेव्हा पोलीस जबाबाला त्याच्या पोलीस जबाबाला धरून सरतपासणी घेणं म्हणजे चांगली सरतपासणी असं अजिबात नाही. चांगली सरतपासणी ती आहे की ज्या सरतपासणीत फक्त त्याच्या तोंडून साबित करून जी करू बघतो आहोत आपण तेवढ्याच फॅक्ट त्याने सांगणं आणि व्यवस्थित सांगणं ही उत्तम सरतपासणी. खूप मोठी सरतपासणी आणि खूप पोलीस याला लागून अगदी म्हणजे शब्दांशब्द त्याच्यानुसार घेतलेली सरतपासणी याला चांगली सरतपासणी असं म्हटलं जात नाही. खरं तर ह्याला ही कोणती साक्ष असते माहितीये का आपल्या गावाकडच्या मंडळींच्या भाषेचं बोलायचं जे कोर्टाच्या वातावरणात फार मुरलेले आहेत त्या लोकांच्या भाषेचं बोलायचं तर अशा प्रकारे जो साक्षीदार बोलतो एकदम पोलीस जबाबाला धरून टाकोटाक अशा साक्षीदाराला ते बाहेर चहाला वगैरे जेव्हा जमतात ना ते सांगतात एकमेकांना साहेब एकदम फिट पडला हा साक्षीदार
म्हणजे काय झालं तर पोलीस जवावाला जसाच्या तसा धरून बोलला आणि अनेकदा त्या लोकांच्या मनामध्ये ही डोक्यात पक्की कल्पना असते की पोलीस जवावाला जसाच्या तसा धरून बोलला की याचा अर्थ बरोबर झाले सरतपासणी चांगली झाली पण ते आपल्याला तसं म्हणून चालणार नाही. पोलीस जवावाला धरून बोलणं म्हणजे चांगली सरतपासणी देणं नाही, मुद्द्याला धरून बोलणं म्हणजे चांगली सरतपासणी. त्यामुळे अशा पद्धतीने म्हणजे जिथे तुम्हाला जेवढी फॅक्ट गरजेची आहे जिथे गरजेचं आहे तिथे 3 ते 4 ओळींची सरतपासणी सुद्धा पुरेशी असते आणि जिथे सविस्तर पाहिजे आहे तिथे 3 ते 4 पानांची सरतपासणी करणं गरजेचं आहे. पुन्हा सरतपासणी किती मोठी असावी किंवा किती लहान असावी याबाबत कुठल्याही प्रकारचा कोष्टक नाही, 2 अधिक 2 = 4 असा नियम नाही. त्या त्या खटल्याला अनुसरून आणि त्या त्या साक्षीदारांचं महत्व बघून त्यानुसार सरतपासणी किती लहान आणि किती मोठी हे आपण ठरवायचं आहे. आणि पुन्हा एकदा सरकारी वकिलांचं हे काम होतं की पोलिसांनी समोर तुमच्या हातात आणून दिलेल्या मटेरियलमध्ये कागदपत्रांमध्ये व्यक्तींमध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला एडिटिंग सतत करत बसावं लागतं. व्यक्तींचं एडिटिंग करा, संख्येचं एडिटिंग करा, पल्हाळाचं एडिटिंग करा आणि हे एडिटिंग पूर्ण झालं की मग ते जे शिल्लक राहतं तो भाग रेलेवंट म्हणून आपण कोर्टापुढे मांडायचं. हे जे एडिटिंग आहे ना हे एडिटिंग करणं संपादन करणं हा सरकारी वकिलांच्या कौशल्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की तुम्ही हे संपादन पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यात हे संपादन करून संपादित भाग किती चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकता यावरती तुमचं कौशल्य किती जास्त आहे हे अवलंबून असत. आता उलट तपासणीचा आपण विचार करू. सर्वसामान्यपणे सरकारी वकील म्हणून आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा उलट तपासणीमध्ये जास्तीत जास्त काय असतं तर उलट तपासणी करू बघत असलेल्या व्यक्तीला हरकती काय घ्यायच्या आणि कुठे घ्यायच्या एवढं फक्त आपल्याला त्याच्यातनं आपण मर्यादित विचार करतो. माझं म्हणणं आहे तेवढं नुसतं तसं नाही, काही परिस्थितीमध्ये डिफेन्स विटनेसेस जर तपासले गेले बचावाचे साक्षीदार तर तुम्हाला उलट तपासणीची संधीही मिळत असते सरकारी वकील म्हणून. मग अशा वेळेला ती संधी आपण अवश्य घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेला त्याहून जास्त महत्वाचं मला जे सांगायचं आहे की बऱ्याच वेळेला साक्षीदार हॉस्टेल होतो. मला वाटतं पुन्हा एकदा मी माझ्या अनेक ठिकाणी बघितलेल्या खटल्यांच्या अनुभवाने सांगतो, आपणही कबूल कराल मान्य कराल की जिथे अशा प्रकारे साक्षीदार हॉस्टेल झाले असं आपण म्हणतो, आपल्यापैकी प्रत्येकाला हे आता माहिती असेल, मी परत सांगायची गरज नाही की हॉस्टाईल विटनेस या नावाचा शब्द प्रयोग एव्हिडन्स ऍक्ट मध्ये कुठेही नाही. व्हॉट सेक्शन वी आर रेफरिंग टू? वी आर रेफरिंग टू सेक्शन 154 विच डज नॉट से दिस वर्ड हॉस्टाईल विटनेस. मग तो ते कलम फक्त काय सांगतं की ज्या पक्षाने एखाद्या साक्षीदाराला बोलवलेला आहे तोच पक्ष असे प्रश्न स्वतःच्या साक्षीदाराला कोर्टाच्या परवानगीने विचारू शकतो की जे प्रश्न एरवी उलट तपासणीत विरुद्ध पक्षाने विचारले असते असं हे कलम सांगतात. त्यालाच आपण हॉस्टेल विटनेस म्हणतो. अशा विटनेसच्या संदर्भामध्ये आपल्याला खरं संधी असते कारण उलट तपासणीमध्ये जे जे प्रश्न समोरचा पक्ष विचारेल ते सगळे विचारण्याची आता आपल्याला मुभा मिळालेली. पण मला कारण सांगता येणार नाही काय आहे. एकूण बहुतांश ठिकाणी बहुतांश खटल्यांमध्ये किंवा बहुतांश प्रकरणांमध्ये अनुभव असा येतो की जे साक्षीदार हॉस्टेल म्हणून जाहीर केलेले असतात ते जाहीर केल्यानंतर एक ठराविक साचेबद्ध पद्धतीची त्याची उलट तपासणी सरकारतर्फे केली जाते. किंवा तुझ्या पोलीस स्टेटमेंट असेल तर पोलीस स्टेटमेंट मधला क्वेश्चन मार्क A B C ह्या असा 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 आहे काय, अमुक तारखेला तुला पोलीसने बोलवलं होतं का? म्हणतो नाही. तू पोलीसला असं असं सांगितलं का? नाही. माझं असं म्हणणं आहे की तू पोलिसला असं सांगितलं होतं, तू आरोपीच्या दबावाखाली खोटं बोलतोय. तो म्हणतो नाही, तुमचं म्हणणं चुकीचं आहे. कोर्ट फक्त लिहून घेतो इट इज नॉट प्रूफ टू से दॅट आय एम डिपोजिंग फॉल्सली ऍट द बेस्ट ऑफ द अक्यूज. बस संपलं. हे चालतंय कारण चालत आलेलं आहे आतापर्यंत अनेक ठिकाणी. फक्त आपण मनाशी विचार करून घेऊ की हे चालतंय म्हणून एवढंच करायचं असं करायचं का? जर तुम्हाला संधी मिळालेली आहे उलट तपासणीची
तर एरवी आरोपीचे वकील जशी त्याला अगदी उलट सुलट हे करून त्याची उलट तपासणी करून घेतात तशी तुम्ही करू शकता. जे जे मुद्दे किंवा ज्या ज्या मुद्द्यांवरती त्या माणसाचा खोटेपणा हा समोरचा पक्ष रेकॉर्डवरती आणू इच्छितोय त्याच मुद्द्यांवरती आपल्यालाही काहीतरी माहिती मिळालेली असते ना, मग ती माहिती वापरून आपण उलट तपासणी करू शकतो. कायद्यात असं कुठेही नाहीये की हॉस्टेल विटनेस केला तर फक्त त्याला त्याचं पोलीस स्टेटमेंट वाचून दाखवायचं आणि नंतर तू आरोपीच्या बाजूने खोटी साक्ष देतोय असं एक वाक्य म्हणायचं आणि संपवायचा विषय, असं लिहिलेलं नाहीये कुठेही. पण दुर्दैवाने मला हे म्हणावं लागतंय की फार फार क्वचित ही परिस्थिती दिसते की हॉस्टेल जाहीर केल्यानंतर 154ची परवानगी मागितल्यानंतर त्या परवानगीचा पूर्ण अर्थाने खऱ्या अर्थाने वापर सरकार पक्षातर्फे केला गेलेला आहे फारच क्वचित. सर्वसामान्यपणे हे एवढेच प्रश्न आणि एवढीच साचेबंद उत्तर विशेषतः पंचांना वगैरे. मग असं का आपल्याला जर संधी मिळालेली उलट तपासणीची तर आपण तीही वापरू शकतो ना, जरूर वापरू शकतो. एक गमतीचा भाग आहे, पुन्हा एक उदाहरण मी देईन त्याच्यामध्ये. उलट तपासणी कशी घेतली जावी या संदर्भामध्ये जर आपण बघितले 138 मध्ये तर एक तरतूद अशी आहे की उलट तपासणीमध्ये विचारले गेलेले प्रश्न हे त्या साक्षीदाराने सरतपासणी ज्या मुद्द्यावर दिली त्याच मुद्द्याशी संबंधित असलेच पाहिजे असं नाही. नीड नॉट बी कन्फाइंड टू द फॅक्ट टू विच ही डिपोज टू इन हिज एक्झामिनेशन इन चीफ. या बाबतीतही अनेक ठिकाणी न्यायाधीशांची सुद्धा गफलत होते. मला स्वतःला एक प्रसंग आठवतो. एक विशिष्ट साक्षीदार की जो त्या गावातला पुढारी वगैरे अशा पद्धतीचा इसम होता, सगळीकडे तो त्याचं स्वतःच हे असायचंच काही ना काही, याला हे सांग त्याला ते सांग त्याला ते सांग, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्याने स्वतःकडे ते स्ट्रिंग पुलर ही भूमिका घेतलेली होती की सगळ्यांच्या दोरा आपल्या हातात पण नाव आपलं फारसं कुठे पुढे येऊ द्यायचं आणि कुठेतरी नगण्य भूमिकेत आपण राहायचं. ज्या खटल्यामध्ये तो साक्ष द्यायला आला त्या खटल्यामध्ये त्याने तो एक साधा कुठल्या तरी किरकोळ याचा पंच होता, कोणत्या तरी एक वस्तू ताब्यात घेतली त्याचा पंच होता की ज्याच्यावरती फारसं काही हे करण्यासारखं नव्हतं, उलट तपासणी करण्यासारखं. तेवढं त्याने त्याच्या तुझं नाव काय अमुक अमुक आणि काय झालं पोलिसांनी बोलवलं होतं हो बोलवलं होतं, काय केलं अमुक ठिकाणी गेलो अमुक एक वस्तू त्याने हजर केली ती मी ताब्यात घेतली ती हीच वस्तू आहे पंचनामा माझ्या समोर लिहिला त्याच्यावर माझी सही आहे निशाणे नंबर 100 झाली साधी सर तपासून. त्या व्यक्तीविषयी जी माहिती मला सगळी मिळाली होती आणि हा जो सगळा खटला या खटल्यातल्या बऱ्याच गोष्टी त्याने उभ्या केलेल्या आहेत अशी माझ्या पक्षकाराने मला माहिती दिली होती म्हणून मी त्याला त्या मुद्द्यावरती प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही अमुक अमुक ठिकाणी आहात, तुम्ही राजकारणात याच्यामध्ये आहात, या पक्षात आहात वगैरे वगैरे, इथपासून सुरुवात केली. जसा त्या प्रश्नाचा रोख कळला तसा तो अस्वस्थ झाला, त्याने आपल्या सरकारी वकिलांकडे पाहिलं की मला कुठे या वांगडीत तुम्ही पडताय आणि त्या कामातल्या सरकारी वकिलांनी लगेच उभारून कोर्टात सांगितलं की साहेब यांना कशी काय परवानगी देत आहे प्रश्न विचारायला म्हणकावर, पण हा पंच विटनेस आहे. बरं मी म्हटलं मग पंच विटनेस आहे तर काय, म्हटलं साहेब पंच विटनेस आहे त्याला पंचनाम्यापुरतीच क्रॉस तुम्ही करणार ना, त्याच्या बाहेर जाऊन कसं काय म्हणून विचारता येईल. मग मी शेवटी त्यांना कोर्टापुढे एकदा युक्तिवादावरती विषय आल्यानंतर मग मी विचारलं, म्हटलं ही जी हरकत यांनी घेतलेली आहे ही कोणत्या कलमाखाली घेतलेली एवढं यांनी फक्त मला सांगावं म्हणजे आपण त्याच्यावरती पुढे बोलू. दुर्दैवाने त्या वकील साहेबांना कलम माहिती नव्हतं किंवा ते सांगता आलं नाही. मग त्यांना कलम दाखवलं, त्यांना म्हटलं ते बघा तुम्ही कलम तुमच्या समोर आहे तुमच्या हातात पुस्तक तुम्ही वाचा आणि या इंग्रजी शब्दाचा अर्थ काय मला सांगा की क्वेश्चन्स इन क्रॉस एक्झामिनेशन नीड नॉट बी कन्फाइंड टू द फॅक्ट्स डिपोज्ड इन एक्झामिनेशन इन चीफ, या इंग्रजी शब्दांचा अर्थ काय होतो. तो सरतपासणी कोणत्याही मुद्द्यावर देत असो, उलट तपासणी मी कुठल्याही मुद्द्यावर करू शकतो फक्त ती रेलेव्हंट पाहिजे एवढंच आहे आणि रेलेव्हंट आहे या विषयाशी या खटल्याशी संबंधितच आहे ना ती. अर्थातच मला परवानगी मिळाली, मी चांगली 3 पानी उलट तपासणी तिची घेतली आणि अनेक गोष्टी ज्या त्याने त्याच्यात केलेल्या होत्या कारण त्या मुद्द्यावरती त्याला कोणी काही सांगितलं नव्हतं किंवा त्याच्या मनाची काही तयारी नव्हती की असं काही विचारलं जाईल आणि त्याच्यामुळे कितीतरी गोष्टी या त्याच्यात त्याने कबूल करून टाकल्या.
त्याचा रोल जो दिसत होता तो त्याने कबूल केला. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही ज्या साक्षीदाराला तपासणार आहात तो साक्षीदार एखाद्या छोट्याशा मुद्द्यापुरता नगण्य मुद्द्यापुरता आहे ही जरी कागदोपत्री दिसत असलेली वस्तुस्थिती असली तरी सुद्धा एकूण त्याच्या हावभावावरून त्याच्या बॉडी लँग्वेजवरून किंवा तुम्हाला दिलेल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून हा जर या सगळ्या प्रकरणातला फार कलाकार माणूस आहे असं तुमच्या लक्षात आलं तर त्याच्यावरती त्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात याची जाणीव आपण ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला तुम्ही अलर्ट करायला पाहिजे की काय उत्तर द्यायची आहे तू किंवा काय त्या मुद्द्यावरती त्याचं म्हणणं आहे. असं म्हणून चालणार नाही की मी याला सरतपासणी मी याला पंच म्हणून फक्त तपासतोय त्यामुळे आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्यावरच फक्त प्रश्न विचारावे त्याच्या बाहेर गेल्यावर मी उभारून हरकत घेईन ही हरकत टिकण्यासारखी नाहीये. हरकत घेण्याची वेळ सरकारी वकिलांवरती बऱ्याच वेळाला येत असते. माझं म्हणणं असं आहे की हरकत आपण जरूर घेतली पाहिजे. आपला खटला आहे आपण आपल्या पक्षकाराची म्हणजेच पब्लिकची बाजू जास्तीत जास्त चांगली मांडणं हे आपलं काम आहे. फक्त ही हरकत घेताना आपण कोणत्या कलमाखाली घेतो आहोत कोणत्या तरतुदीखाली घेतो आहोत आणि आपल्या हरकतीचा आवाका काय आहे स्कोप काय आहे हे आपल्याला नक्की माहिती पाहिजे तर त्या हरकतीला वजन प्राप्त होत. हॅलो सर एक दोन मिनिटं खोब्रागडे मॅडम ओके शी लेफ्ट आउट आय हॅड मीन्स करू कंटिन्यू करू त्यांनी हो शेअर स्क्रीन केलं होतं सर सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स कंटिन्यू करू ओके हा तर कुठे होतो आपण हरकत जी आपण घेणार ती हरकत कायद्याला धरून आहे की नाही याची अगोदर पूर्ण स्वतः खात्री करून घ्यायची आणि मगच हरकत घ्यायची हे आपण काही लक्षात घेतलं पाहिजे. हे झालं उलट तपासणीचा भाग. आता तिसरा टप्पा म्हणजे फेर तपासणी. फेर तपासणी एक लक्षात घेतलं पाहिजे की फेर तपासणी ही मुळातच अपवादात्मक परिस्थितीसाठी निर्माण केलेली गोष्ट आहे. सर्वसामान्य परिस्थितीमध्ये सरतपासणी आणि उलट तपासणी एवढाच भाग हा पुराव्याचा धरला जातो आहे. फेरतपासणी ची तरतूद केलेली आहे पण त्या ज्या भाषेत ती केलेली आहे त्याच्यावरून लक्षात येतं की सरतपासणी केव्हा तुम्ही घेऊ शकता ती त्याच वेळेला घेता येते की जेव्हा उलट तपासणीमध्ये एखादा नवीन मुद्दा उपस्थित केला जातो विरुद्ध पक्षातर्फे की जो मुद्दा पुरेसा स्पष्ट झालेला नाही. आपल्या कोर्टाच्या भाषेत बोलायचं तर त्या मुद्द्यावर अद्याप अँबिग्विटी आहे संदिग्धता आहे असं जेव्हा दिसतं तेव्हा ती संदिग्धता दूर होण्यापुरती तेवढ्याच विषयाला धरून फेरतपासणी तुम्ही घेऊ शकता. काही वेळेला असं दिसून येतं की फेरतपासणीचा वापर करून घेऊन काही वेळेला काही प्रसंगामध्ये सरतपासणी जेवढ्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत विचारायच्या त्याही सगळ्या विचारून घेऊया. असं परत करणं योग्य नाही आणि कोर्टाने असं करायला परवानगी द्यायलाही नकोय कारण फेरतपासणी चा स्कोप हा मर्यादित आहे आवाका मर्यादित आहे. उलट तपासणीमध्ये तेही एखादी नवीन बाब त्यांनी इंट्रोड्यूस केलेली असेल तर मूळ सरतपासणीला धरून त्या विटनेसला तो काय खरं खोटा किंवा हे सांगण्यासाठी जे काही विचारलं असेल त्याच्या आधारावरती तुम्ही परत फेरतपासणी घेऊ नाही शकत. इफ ए न्यू मटेरियल इज इंट्रोड्यूस्ड इन एक्झामिनेशन इन क्रॉस एक्झामिनेशन अँड इफ देर इज सम अँबिग्विटी अबाउट इट then you can re-examine to that extent. तसंच उलट ह्या फेरतपासणीमध्ये एखादा नवीन मुद्दा जर तुमच्या बोलण्यामध्ये आला तर तेवढ्या मुद्द्यापुरती पुन्हा उलट तपासणी ही त्याला घेण्याची परवानगी असते. त्याला कायदा फर्दर क्रॉस एक्झामिनेशन असा शब्द वापर. जसं त्यांच्या उलट तपासणीमध्ये काय आलेल्या एखाद्या एम्बिग्विटी बद्दल आपण प्रश्न विचारू शकतो सर तपासणीमध्ये तसंच फेरतपासणीमध्ये तसंच आपल्या फेरतपासणीत काही नवीन मुद्दा जर आपण तोही कोर्टाच्या परवानगीने कारण तो मुद्दा कोर्टाची परवानगी असल्याशिवाय तुम्ही इंट्रोड्यूस नाही करू शकत. जर कोर्टाच्या परवानगीने असा एखादा नवीन मुद्दा उपस्थित झालाच
तर त्या मुद्द्यावरती फर्दर क्रॉस एक्झामिनेशन पुढील उलट तपासणी करण्याची समोरच्या पक्षाला परवानगी दिली जाते. म्हणूनच फेरतपासणी केव्हा केली जावी, कशा संदर्भात केली जावी हे अगोदर कोर्टाला आपल्याला पटवून द्यावं लागतं. फेरतपासणी हा तुमचा ऍब्सोल्यूट राईट नाहीये. उलट तपासणी हा जसा ऍब्सोल्यूट राईट आहे तसा फेरतपासणी हा ऍब्सोल्यूट राईट नाही. मी माझ्या साक्षीदाराला बोलवल्यानंतर सरतपासणी घेणं आणि समोरच्या पक्षाने उलट तपासणी घेणं हे त्यांचे उघड अधिकार आहेत. म्हणजे कोर्टाने परवानगी दिली तर उलट तपासणी करायची, नाही तर नाही, असं तो होऊच शकत नाही. उलट तपासणी तर करण्याचा त्याचा अधिकार, हा तो नाकारू शकतो की नाही करायची मला, पण नाही नाही तुम्ही करून चालून चालणार नाही वगैरे साहेब, नो क्रॉस मी सांगतो असं कोर्ट तुम्हाला नाही म्हणू शकत. पण हे इथेच थांबतं. फेरतपासणी मात्र ही अशी परिस्थिती आहे की फेरतपासणीला परवानगी द्यायची का आणि त्या फेरतपासणीच्या आधारे पुढील उलट तपासणीला परवानगी द्यायची का, या दोन्ही बाबतीमध्ये कोर्टाचा निर्णय हाच अंतिम असतो. त्यामुळे कोर्टाला तुम्हाला पटवून द्यावं लागतं की हे कसं काय करणं आवश्यक आहे. मुळामध्ये फेरतपासणी आपल्याला घ्यावी लागणं ही काही फारशी चांगली गोष्ट आहे असा आपला भाग नाही. त्यामुळे उलट तपासणीमध्ये एखादी गोष्ट खरोखरच अशी आहे का की ज्याच्या आधारावरती पुढचा खुलासा आपण करून घेणं गरजेचं आहे, याचा निर्णय आपल्याला घ्यायचा असतो. कारण केवळ अधिकार आहे म्हणून तो वापरायचा असं केलं तर ते चुकीचं होईल. असं न हो की उलट तपासणीमध्ये त्याने एखादी गोष्ट अयोग्य पद्धतीने विचारली की ज्या प्रश्नावरून किंवा ज्याच्या उत्तरावरून मुळातच उलट तपासणीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आणि त्याच्यातनं दिसून येणारी परिस्थिती ही त्या आरोपीच्या विरोधात जाते आहे. तुम्ही फिर्यादीला रिप्रेझेंट करता आहात, तुम्ही सरकारला म्हणजे पब्लिकला रिप्रेझेंट करता आहात, तुमची बाजू तुमचा खटला तुम्ही मांडता आहात. अशा परिस्थितीमध्ये केवळ अधिकार आहे म्हणून तुम्ही त्यांना पुन्हा स्वतः जी संदिग्धता ठेवलेली होती ती संदिग्धता स्पष्ट करण्याची संधी आपण देतोय का, याचाही आपण विचार करायला पाहिजे. तेव्हा प्रत्येक उलट तपासणीनंतर सरतपासणीची फेरतपासणीची मागणी करणं हेही मुळामध्ये चुकीचंच आहे ना. ती मागणी ही अपवादात्मक परिस्थितीतच करायला पाहिजे आणि आपल्या खटल्याच्या आपल्या स्वतःच्या बाजूच्या उपयुक्त असेल, उपयोगी पडणारी असेल तरच ती मागणी आपण करायची, एरवी नाही. तेव्हा सरतपासणी, त्याच्यानंतर उलट तपासणी आणि नंतरची फेरतपासणी, यातली फेरतपासणी ही अपवादात्मक परिस्थितीमध्ये केली जाते. दोन्ही पक्षांसाठी ते लागू पडतं, पण विशेषतः सरकारी वकील या नात्याने आपल्याला त्याचा जास्त महत्वाचा भाग आहे. आता राहता राहिला प्रश्न, काही प्रश्न उलट तपासणीमध्ये जे विचारले जातात त्याच्यात पुष्कळ वेळेला सरकारी वकिलांना आपण हरकत घ्यावी असं वाटत असतं किंवा हरकत घेण्यासारखी परिस्थिती दिसते, ती केव्हा आणि कशी याचा अगदी थोडक्यात आढावा आपण घेऊयात. बऱ्याच वेळेला काय होतं की जे कायद्यामध्ये जे तरतुदी दिल्या आहेत त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे कायद्यानुसार एखाद्या साक्षीदाराचं क्रेडिट इम्पीच करण्यासाठी त्याची विश्वासार्हता कमी आहे किंवा नाही आहे हे दाखवण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, जे प्रश्न आवश्यक आहेत, अशा स्वरूपाचे प्रश्न कायद्याने त्याला विचारता येतात. ज्यात आता अमेंडमेंट करून एखाद्या महिलेच्या चारित्र्याविषयी तिला या मुद्द्यावरती प्रश्न विचारता येणार नाहीत अशा प्रकारची तरतूद केलेली आपण आता. तेव्हा तेवढे मुद्दे आपण बाजूला ठेवूया त्याच्यात की बाबा एखाद्या महिला साक्षीदाराच्या स्वतःच्या चारित्र्याविषयी काही प्रश्न, की जे प्रश्न तिची कन्सेंट एखाद्या प्रकरणामध्ये विनयभंगाच्या किंवा बलात्कारासारख्या प्रकरणात तिची कन्सेंट होती की नाही या मुद्द्याशी संबंधित आहेत, त्या मुद्द्यावरती प्रश्न आता विचारता येत नाहीत कायद्यानुसार, ते बाजूला ठेवू आपण. आता पुढचा मुद्दा जो राहतो तो आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा असतो की अशा प्रकारे या साक्षीदाराने जे काही प्रश्न त्याला विचारलेले आहेत ते जे प्रश्न आहेत ते कायद्याचा जो शब्द वापरतो ते अननेसेसरीली ऑफेन्सिव्ह आहेत का, एक, आणि दुसरी गोष्ट ते मुळामध्ये वेल फाउंडेड आहेत का. म्हणजे तुम्ही एखाद्या साक्षीदाराची विश्वासार्हता कमी करण्यासाठी इतरही प्रश्न विचारू शकतात, टू नो हू ही इज ऑर व्हॉट हिज पोझिशन इन द सोसायटी इज, अशा कायद्याने परवानगी दिलेली आहे. मग याचा फायदा घेऊन जर एखादा प्रश्न काहीही कारण नसताना विचारला गेला असेल तर हरकत घेणं योग्य आहे.
एक प्रश्न मला असा विचारण्यात आलेला होता की अशी हरकत आपण घ्यायची का आणि घ्यायची असेल तर ती केव्हा घ्यायची, तर उत्तर आहे अर्थातच घेता येईल हरकत. आता प्रश्न एकच राहतो की इफ द क्वेश्चन इज वेल फाउंडेड, म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो योग्य पद्धतीने विचारला आहे का नाही, म्हणजे योग्य कारणाने विचारला आहे की नाही. आता या बाबतीमध्ये साधी गोष्ट असते की आरोपीच्या वकिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांच्या पक्षकाराने जर त्यांना तशी सूचना दिलेली असेल तर ते तसा प्रश्न विचारू शकतात. पक्षकारापुरतं वकिलापुरतं बोलायचं झालं तर त्याने हा प्रश्न काय विचारला याला उत्तर एवढंच असतं की तो त्याला तशी सूचना दिली. त्यामुळे सर्वसामान्यपणे अशा प्रकारचे ज्या वेळेला अत्यंत ज्याला आपण सेन्सिटिव्ह प्रश्न म्हणू असे प्रश्न जेव्हा विचारायची वेळ येते तेव्हा सर्वसामान्यपणे कोणीही माहितगार वकील किंवा चांगला वकील हा आपल्या पक्षकाराकडनं तशा लेखी सूचना घेत असतो की हे हे प्रश्न त्याला विचारण्यात यावे अशा माझ्या तुम्हाला सूचना आहे. त्यामुळे जी काही कारवाई होत असते किंवा त्याच्यावरती काही करून घ्यायची वेळ आली तर ती त्या पक्षकाराचा संदर्भात त्याची जिम्मेदारी होती की ही अशी माहिती त्याने दिली. आपल्या वकिली दृष्टिकोनातून जर बघितलं, वकिलाच्या नजरेतून जर बघितलं तर माझा पक्षकार मला सांगतोय किंवा हा मनुष्य या माणसाने अमुक अमुक दिवशी माझ्यावर हल्ला केला होता आणि याचं माझं या या मुद्द्यावरून भांडण झालंय. तुम्ही प्रश्न विचारा तर तू खोटं बोलतो असं आपण त्याला कसं म्हणणार, तो जे सांगतोय त्याच्या आधारावर प्रश्न मी विचारू शकतो. वकिलाची जिम्मेदारी कुठे येते किंवा त्याची बेजबाबदारी कुठे दिसते, अशा प्रकारच्या काहीही लेखी किंवा अधिकृत सूचना नसताना जर काहीतरी आपलं विचारायचं म्हणून जर प्रश्न विचारले कारण नसताना तर त्या प्रश्नाच्या त्याची जिम्मेदारी मग येते. आणि मग कोर्टाने हे अधिकार आहेत की त्या वकिला ते तो वकील ज्या संघटनेशी संलग्न आहे म्हणजे थोडक्यात बार काउन्सिल तिकडे त्याची तक्रार केली जाऊ शकते. तेव्हा हे प्रश्न विचारताना म्हणजे उदाहरणार्थ कसे प्रश्न असतात की प्रश्न विचारताना तुम्ही त्याला विचाराय म्हणजे असे शब्द आपण वापरू नये, परंतु एखादा समजा आपण एक काल्पनिक प्रश्न घेऊ की एखाद्या साक्षीदाराला वकील म्हणून मी प्रश्न विचारतोय की का लोकांच्या घरांवर दरोडे टाकत बसायची ही पद्धतच आहे का तुमची, हा जो प्रश्न मी विचारलाय ना हा पूर्णपणे बेजबाबदार प्रश्न आहे. जर तुमच्या साक्षीदारांनी तुम्हाला सांगितलं असेल तुमच्या पक्षकाराने तर तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारू शकता की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक घरावरती दरोडा तुम्ही टाकला अशा प्रकारे तुमच्यावर खटला झाला होता हो का नाही, हा वेल फाउंडेड प्रश्न आहे. पण लोकांच्या घरावर दरोडे टाकत बसायचे दिवस रात्र हा आणि मग कोर्टाला आपण घ्याय म्हणजे मला तर वाटतं घ्यायची गरज पडणार नाही, कोर्ट आधीच त्याला थांबवेल पण आपण घेऊ शकतो. आधार नसताना आणि अत्यंत बेजबाबदारपणे जर प्रश्न विचारला असेल तर त्याला आपण जरूर हरकत घेऊ शकतो. किंवा प्रश्न योग्य आहे पण अननेसेसरीली ऑफेन्सिव्ह आहे म्हणजे त्या साक्षीदारावर मोठ, ही खूप खूप वकिलांना मी असा अनुभव बघितला विशेषतः जसजसे सिनियर होत जातात ना तसतशे खूप वकिलांना साक्षीदाराच्या अंगावरती ओरडणेही असते, सरतपासणीत सुद्धा ओरडतात मी बघितलेले स्वतः. तो स्वतःच्या पोलीस जबाबाच्या पेक्षा थोडासा काहीतरी वेगळा बोलतोय असं दिसायला सुरुवात की काही काही सरकारी वकिलांना तो इतका वैयक्तिक राग येतो की आपण कोर्टात आहोत कोर्ट डेकोरम काय आहे हे विसरून जाऊन त्या साक्षीदाराच्या आणले का तुला समजत नाही का तुला काय बोलता बिंडोकपणा काय चालवलाय हे जर असं एखादा स्वतःच्या साक्षीदाराला आपण बोलायला लागलो दिस इज ऑल्सो अननेसेसरीली ऑफेन्सिव्ह, याला कोर्ट परवानगी देणार नाही आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते मग कोर्ट डेकोरम मेंटेन केला नाही म्हणून. हे असं घडलेलं आहे बरं, मी कल्पनेतनं सांगत नाहीये अनुभवातून सांगतोय. तेव्हा अशा प्रकारे साक्षीदार हा आपला एकतर मित्र किंवा शत्रू असल्याच्या थाटामध्ये त्याला प्रश्न विचारायचे आणि त्याच्याकडनं उत्तर घ्यायची असं करण्याची गरज नाही ना, त्याची भूमिका साक्षीदाराची तुमची भूमिका वकिलाची आहे.
आपापल्या भूमिकेचे आपण प्रमाणे करू. तो खरं बोलला खोटं बोलला कोर्टाला आपण टाकू, कोर्टाला जर वाटलं तो खोटं. वैयक्तिक आपला तो दुश्मन असल्यासारखं का वागायचं, काहीच गरज नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण सरकारी वकील आहोत, आपल्या समोर आपल्या बाजूला असणारे आपले मित्र आरोपीचे वकील, आपण आपलं काम करतोय तो ते त्याचं काम करतायत. त्या दिवशीचं खटल्याचं कामकाज झाल्यानंतर आपण आपल्या घरीच जाणार आहोत ना. उद्या खटला झाला, शिक्षा झाली, काय जे काय झालं, जेलमध्ये आरोपी जाणार आहे, आपण तर आपल्या घरीच जाणार आहोत. मग स्वतःला आयडेंटिफाय कशाला करायचं तिच्या. आणि जिथे जिथे आपण वकील ही भूमिका एवढी मर्यादित न ठेवता स्वतःला आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करतो त्या प्रकरणाशी, त्याच्यातल्या व्यक्तींशी, तेव्हा तेव्हा असे बेजबाबदार प्रश्न किंवा अशा प्रकारे अननेसेसरीली ऑफेन्सिव्ह भाषा ही आपोआपच आपल्या समोर येते. सिनेमा, नाटकं, टीव्ही सिरियल्स यासारख्या ठिकाणी दिसणारे जे वकील आहेत ना, त्या वकिलांच्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना माहिती की कोर्ट असं चालत नाही. ते तिथे शोभून दिसतं त्यांचं, येता जाता टेबलवरती जोरजोरात बुक्के मारायचे, हप्ता मारायचा, आरडाओरडा करायचा, कधी पाणी पिऊन दाखवायचं, कधी मागे बघून दाखवायचं. हे सगळे जे थिएट्रिकल्स आहेत ना, हे खरोखरच फक्त पडद्यावरती शोभणार आहेत. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जेवढे उत्कृष्ट सिनियर लॉयर्स पाहिलेले आहेत त्यांचा कधीही आवाज चढलेला मी पाहिलेला नाही. ते काय उलट तपासणी करतायत, अगदी कान देऊन ऐकलं तर त्यांचे प्रश्न कळायचे की हे काय विचारतायत, नाही तर कळत पण नसायचं. त्यांच्या प्रश्नातनं तो साक्षीदार जो, ज्याला आपण आपल्या भाषेत शॅटर झाला म्हणतो, पूर्णपणे कोलमडला, हे त्याला स्वतःलाही कळत नसे. त्याची साक्षीची नक्कल जेव्हा आपल्या हातात येते, ती वाचायला जेव्हा आपण सुरुवात करतो, तेव्हा कळायचं की अरे कोणत्या प्रश्नाला उत्तर देताना यांची काय गडबड झाली. एरवी आमच्या सिनियर मंडळींच्या चेहऱ्यावरची रेषही हललेली नसायची की याने दिलेलं उत्तर हे आपल्याला अपेक्षित उत्तर मिळालंय का अनपेक्षित मिळालंय, आपल्या बाजूचे मिळालंय की आपल्या त्या विरोधात जाणार आहे, काही कळायचं नाही त्यांच्या हावभावांवरून. आणि याच पद्धतीने आपला खटला चालला पाहिजे. स्वतःला आयडेंटिफाय करून कुठलाही खटला योग्य पद्धतीने चालू शकत नाही असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत. आपण फक्त आपल्याशी प्रामाणिक पाहिजे, आपल्या भूमिकेशी प्रामाणिक पाहिजे, आणि त्याच्यासाठी हे सगळं हरकती जिथे आवश्यक आहे तिथे आपण जरूर घेऊ शकतो. आणि मग या हरकती घेतल्यानंतर पुढे त्याचा आणखी काय करायचं. मला एक प्रश्न असाही विचारला होता की डॉक्टर आणि आयोग या लोकांना तुम्ही खोटं बोलताय असा अशा तऱ्हेची सजेशन बऱ्याच वेळेला आरोपीतर्फे दिली जाते, ते या बाबतीत आम्ही काही म्हणजे त्यांच्या विरुद्ध काही तक्रार किंवा कारवाई नाही का करू शकत. नाही, माझं उत्तर आहे नाही. याचं कारण तुम्ही खोटं बोलता आहात, आरोपीच्या बाजूने खोटं बोलता आहात, आरोपीच्या सांगण्यावरून खोटं बोलता आहात. ही गोष्ट मुळात एव्हिडन्स ऍक्ट मध्ये ज्या प्रकारच्या प्रश्नांना तुम्ही परवानगी नाकारलेली आहे किंवा ज्या प्रकारचे प्रश्न विचारता येणार नाहीत असं म्हटलेलं आहे, या कॅटेगरीमध्ये येतच नाहीत ना. अननेसेसरीली ऑफेन्सिव्ह भाषा ही नाहीये, किंवा कॅरेक्टर असॅसिनेशन ज्याच्यात नव्हतं, दे आर नॉट अ क्वेश्चन्स विच आर एक्सपोजिंग हिम टू एनी क्रिमिनॅलिटी. अशा प्रकारचे प्रश्न जर ते नाहीत तर त्या प्रश्नांना तुम्ही कसा हरकत घेणार. तुम्ही खोटं बोलता आहात असा असं म्हणण्याची किंवा असं सजेस्ट करण्याचे अधिकार हे आरोपीच्या वकिलांना, म्हणजे आरोपीला त्याच्या वतीने त्याचे वकील आरोपीला ऑलरेडी आहेत ना. 313 मध्ये ज्या वेळेला शेवटी तुम्हाला कोर्ट प्रश्न विचारतो की साक्षीदारांच्या साक्षीबद्दल तुला काय म्हणायचंय, तो उत्तर देतोच ना की ते माझ्या विरुद्ध खोटी साक्ष देत आहेत. मग या प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यावर कारवाई करणार का आपण, असं नाही होऊ शकत. तेव्हा तुम्ही आरोपीच्या बाजूने म्हणजे आरोपीला मदत करण्यासाठी आरोपीच्या विरोधात फिर्यादीला मदत करण्यासाठी खोटी साक्ष मुद्दाम दिली, पोलिसांच्या सांगण्यावरून साक्ष दिली, त्यांच्या सांगण्यावरून सर्टिफिकेट्स तयार केली, हे सांगण्यामध्ये कुठल्याही प्रकारे उलट तपासणीशी संबंधित असणाऱ्या तरतुदींचा भंग होत नाही, त्यामुळे त्याच्या आधारावरती तुम्ही काही हरकते घेऊ शकत नाही आणि नाही म्हणू शकत. त्याच्या बाहेर जाऊन, म्हणजे आता मी उदाहरण म्हणून फक्त सांगतो, त्याच डॉक्टरांना तुम्ही सर्टिफिकेट हे पर्टिक्युलर सर्टिफिकेट हे या त्याच्या पोलिसांच्या सांगण्यावरून दिलं
आणि माझं असं म्हणणं की ते सर्टिफिकेट खोटं आहे हे म्हणण्याचे तुम्हाला अधिकार आहेत. इथपर्यंत तुम्ही म्हणलात तर त्यात कायद्याचा भंग होत नाही. तुम्ही जर त्या कायद्याला तुम्ही जर असं सांगायला लागाल की डॉक्टर तुमचा हा धंदा आहे की लोकांकडून पैसे गोळा करायचे आणि खोटे सर्टिफिकेट वाटत सुटायचे, नाउ दिस इज ऑफेन्सिव्ह क्वेश्चन. याच्या संदर्भात तुम्ही हरकत घेऊ शकता, याच्या संदर्भात तुम्हाला काय असेल ती कारवाई होऊ शकते. याच्यातला फरक लक्षात घ्या, काय विचारता येतं आणि कसं विचारावं लागतं त्याच्यापेक्षा वेगळी भाषा, ऑफेन्सिव्ह भाषा आणि बेजबाबदार भाषा वापरली तर त्याला आपण हरकत घेऊ शकतो. कुठेही कुठेही डॉक्टर हा सरकारी अधिकारी म्हणून आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर हाही सरकारी अधिकारी, तर डॉक्टर आणि आयो खोटं बोलू शकत नाही अशा तऱ्हेची कुठलीही प्रिझम्प्टिव्ह व्हॅल्यू किंमत ही त्यांना कायद्याने दिलेली नाहीये. एरवीचे साक्षीदार जसे खरे आणि खोटे दोन्ही असू शकतात, तसेच इव्हन आयो सुद्धा खरा आणि खोटा दोन्ही असू शकतो. त्यामुळे त्या बाबतीत त्यांना उलट तपासणीत काही प्रश्न विचारला तर त्याला हरकत घेणं हे योग्य होणार नाही. त्या फक्त प्रश्नाचं स्वरूप कसं असायला पाहिजे हे मी आपल्याला आता सांगेन. तेव्हा सद्यस्थितीला आपण तपासणीशी संबंधित जेवढे मुद्दे कव्हर करणं शक्य आहे, बराच वेळ झाला मला वाटतं, तेवढे आज आपण केलेले आहेत. डॉक्युमेंट साबित करण्याच्या संदर्भामध्ये काय काय तरतुदी आहेत आणि काय करता येईल ते आपण आता उद्या दुपारी बघूयात. मला वाटतं आज थांबू आपण इथे आता. ठीक आहे पाटील साहेब. येस थँक्यू सर. मी येस सर उद्या बाकीचं आपण कव्हर करणारच आहात. हो डॉक्युमेंटच्या संबंधित सर काही क्वेरीज आहेत तर त्या आपण आज घ्यायच्या किंवा उद्याच घेणार आहात, म्हणजे आपण जसं सांगाल तसं. किती आहेत किती आहेत क्वेरीज आहेत सर? किती एक साधारणपणे 10 क्वेरीज आहेत सर. मी विचारू सर एक एक. अरे एक महत्वाची क्वेरी आहे आमच्या सर्व प्रोसिक्युटर्सला, ती खूप भेडसावते चीफ एक्झामिनेशन मध्ये. हो सर, इट इज क्वेरी सूर्यकांत पवारनेच विचारलेली आहे. वेदर सजेस्टिंग डेट ऑफ इन्सिडेंट टू दी विटनेस इज कमिंग इन दी एम्बिट ऑफ लीडिंग क्वेश्चन. नाही नाही, मी मगाशी सांगितलं तुम्हाला हे, मी उदाहरण म्हणून जे दिलं की काय कसं काय म्हणून साक्षीदाराला काय ते विचारू शकत नाही आपण, त्यामुळे तारीख सजेस्ट करणं हे लीडिंग नाहीये, इट इज इंट्रोडक्टरी. ओके सर, पुढचा एक प्रश्न आहे अजून. इज द वर्ड एक्झामिनेशन अपियर्स इन सेक्शन 159 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट covers chief and cross both or witness refresh his memory with permission of court only in examination in chief. संदर्भामध्ये तो फक्त पिंजऱ्यामध्ये असणं हे अपेक्षित आहे, ते एक्झामिनेशन इन चीफच्या संदर्भात. फक्त एक प्रॅक्टिकल गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की तपासणीमध्ये त्याने स्वतःच पूर्वी लिहिलेलं किंवा त्याच्या समक्ष लिहिलेलं हे रेफर करण्याची वेळ येणारच नाही ना, ती वेळ सहसा सरतपासणीतच येते, उलट तपासणीत कशासाठी येईल ती. त्यामुळे जरी त्या एक्झामिनेशनचा अर्थ दोन्ही प्रकारचे असल्या तरी ती जास्त करून सरतपासणीसाठीच वापरली जाते. अच्छा ठीक आहे सर. नरोटे मॅडम, सुचित्रा मॅडम, आपण वोट ऑफ थँक्स करा आजच. सर आजचं आपलं सक्सेसफुल झालं, 1560 लोकांनी लाईव्ह बघितलेलं आहे आपलं, पूर्ण 2 तासात 560 लोक होते झूम आणि युट्यूब मिळून. वर्माजी तुम्ही अनम्यूट करा नरोटे मॅडमला. मॅडम स्वतः अनम्यूट झालेलं आहे. येस येस, गुड इव्हनिंग फ्रेंड्स, येतोय आवाज? येस येस येस. आज आपल्या या वेबिनारला लाभलेले, येस,
ओके मॅडम बोला. आज आपल्या वेबिनारला लाभलेले जळगावचे नामवंत वकील श्री सुशील अत्रे सर यांनी आपल्याला अतिशय सोप्या हलक्या फुलक्या पद्धतीनं चीफ क्रॉस आणि री एक्झामिनेशन बद्दल सांगितलं. मला वाटतं हे इतकं महत्वाचं आहे आणि आपल्याला एक महत्वाची अशी गोष्ट सांगितली की आपल्याला आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन माहिती आहे पण आर्ट ऑफ चीफ एक्झामिनेशन बद्दल कुणीच बोललं नव्हतं. मला वाटतं रोजच्या दैनंदिन कोर्ट कामकाजामध्ये महत्वाच्या असलेल्या या खऱ्या खुऱ्या ऍक्शन जे आपण म्हणू जी करावी लागते ती करत असताना आपले बरेच मिसकन्सेप्शन असतात. तर त्या सरांनी उदाहरणादाखल आपल्या काय मिसकन्सेप्शन असतात ते दूर केले. मला वाटतं सरांचे लेक्चर इन्फॉर्मेटिव्ह तर होतच पण एंटरटेनिंग पण होतं. आपण मला वाटतं आजच्या दिवसाला रिलीव्ह केलं की जे आपण वंचित राहिलेलो आहोत हिअरिंगच्या बाबतीत तर आज आपल्याला सगळ्यांनाच कोर्टाची आठवण आली असेल आणि चीफ आणि क्रॉस आणि आपले विटनेसेस की आपण काय चुका करतो हे आपल्याला जाणवलं असेल. मी आशा करते की आपण ज्यावेळी कोविडच्या ह्या सगळ्या ह्याच्यानंतर कोर्टात खऱ्या अर्थाने जाऊ आणि प्रत्यक्ष हे ज्यावेळी ऍक्शन करू म्हणजे कशाची चीफ क्रॉस री एक्झामिनेशन व्हॉट एव्हर त्यावेळी सरांचे हे सगळे मुद्दे आपल्या लक्षात येतील आणि काय करायचं आणि काही नाही करायचं आणि आर्ट ऑफ चीफ एक्झामिनेशन म्हणजे काय हे कसं आपण अनुभवाने किंवा आत्ताच्या ज्ञानाने सुंदर पद्धतीने आपण करू आणि नक्कीच या पद्धतीने केल्यानंतर यश आपल्याला लाभणार आहे. तर मी सरांचे मनपूर्वक आभार मानते आणि फ्रेंड्स आणि संयोजकांचे मला ही संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानते. थँक्यू ऑल. थँक्यू सर. हो अबाउट करू का? येस सर. उद्या उद्या 4 वाजता. येस सर. ठीक आहे ठीक चला धन्यवाद. थँक्यू सर.